मित्रांनो, सॉरी, थोडं तांत्रिक अडचणीमुळे थोडासा इश्यू झाला होता आणि त्यामुळे आवाज येत नव्हता. आता माझा आवाज येतोय का कृपया कळवा. एक 2-3 मिनिट थोडं तांत्रिक अडचण आली होती. टेक्निकल अडचणीमुळे आपण जो आवाज आहे तो आवाज येत नव्हता. आता माझा आवाज येतोय का कृपया कळवा मला. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? डांगे साहेब, तुम्ही व्हिडिओ चालू करा. डांगे साहेब, कॅमेरा चालू करा तुमचा. गंगाधरजी, तुमचा कॅमेरा चालू करा. विनायकराव किंवा आपले दत्तराव असतील, दत्तराव डांगे सरांना कॉल करून कृपया कॅमेरा चालू करायला सांगा. डांगे सरांचा आज ऑलरेडी आपले 2-3 मिनिटं वाया गेलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो. आज आपण सर्वात महत्वाची गोष्ट एक शिकणार आहे, ती म्हणजे प्रेस फोटोग्राफी. बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की आपण एखादा फोटो काढतो आणि तो बातमीमध्ये वापरतो, तर त्या फोटोला खरोखर किती महत्व आहे, तर हे आपण म्हणजे कसं केलं पाहिजे, नेमकं एकंदरीत फोटो कसा काढला पाहिजे, कशा पद्धतीनं बातमीमध्ये घेतला पाहिजे, कुठला अँगल आपण वापरला पाहिजे आणि बाकीचे पण इशे जे तांत्रिक बाजू आहेत की कुठला कॅमेरा वापरला पाहिजे किंवा मग मोबाईल द्वारे जर तुम्ही काढत असाल फोटो तर नेमके कसे काढले पाहिजे, कशा प्रकारचे फोटो टाकायचे नाहीये, हे सर्व गोष्टी आज आपण शिकणार आहोत. आपल्यासोबत आहेत डांगे सर, आहेत गंगाधरजी डांगे, ते आपल्यासोबत आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या कॅमेऱ्याचा काहीतरी इश्यू झालेला आहे, तर ते लगेचच कनेक्ट होतील अशी एक आशा करूया. मी डेट टाकतोय 2 मिनिटं. हाँ, कनेक्ट झालेले आहे डांगे सर, कनेक्ट झालेले आहेत. 1-2 मिनिटं. डांगे साहेब, तुमचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. माईक चालू करा डांगे साहेब तुमचा. सर नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार डांगे साहेब, तुमचं स्वागत आहे आणि आज काही जास्त वेळ घेत नाही, तुम्ही चालू करा डांगे साहेब. सर दत्ता सरांचा कॉल होता आता सध्याला, कट झाला. ठीक, बोला बोला बोला. थोडस माझा स्टँडचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडस माझा फेस व्यवस्थित दिसणार नाही. थोडस सर्वांना नमस्कार. माझा मी सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी गंगाधर डांगे नांदेड येथून आहे. मागच्या काही दिवसा म्हणजे जवळपास मागच्या 20 वर्षापासून मी दैनिक सकाळला काम करतोय, आता पण करतो. आणि सध्या आपले MDMA चे अद्वैत चव्हाण सर यांनी मला एक नंदीग्राम न्यूज वेबसाईट ही त्यांनी बनवून दिलेली आणि मागच्या 29 तारखेला माझ्या वेबसाईटचं लॉन्चिंग केलं आणि त्या माध्यमातून मी डिजिटल मीडिया पत्रकारिता क्षेत्रामध्ये अद्वैत सरांच्या माध्यमातून मी उतरलेलो आहे. खर तर आजचं युग जे आहे डिजिटलचं युग आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटल हे प्रत्येकांना आत्मसात करणं गरजेचं आहे सर. तर मी आज आपल्या MDMA च्या माध्यमातून हा जो कोर्स तुम्ही चालू केलेला आहे याबद्दल मी सर्वप्रथम अद्वैत सर तुमचे, त्याच्यानंतर शिंदे सरांचे आणि दत्ता नाईक नेवरे सरांचे मी खूप खूप आभार मानतो की आज तमाम महाराष्ट्रातल्या म्हणेल की मराठी माणसांसाठी तुम्ही MDMA च्या माध्यमातून एक नवीन उपक्रम डिजिटल मीडियामध्ये येण्यासाठी तुम्ही राबवला. या माध्यमातून तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या डिजिटल मीडियात असलेल्या लोकांना तुम्ही हा जो म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपला कोर्स आहे 3 महिन्याचा ऑनलाईन, हा उपलब्ध करून दिला. खूप चांगला उपक्रम आहे सर. जेवढं आज तुमच्या ह्या उपक्रमाबद्दल स्तुती करावं तेवढं कमी आहे, आपले आभार मानावे तेवढे कमी आहे. मी प्रथमतः मी तुमचे व तुमच्या टीमचे सर्वांचे आभार मानतो. तुमचे म्हणण्यापेक्षा आपल्या टीमचे सॉरी मी आभार मानेल, कारण आता मी मागच्या 6 तारखेपासून एक आपल्या टीमचा पण एक भाग तुम्ही मला बनवलंय, मी भाग झालोय त्या आपल्या टीमचा. त्यामुळे मी
निश्चितच माझे शब्द मी थोडे मागे घेतो आणि आपल्या टीमचे मी आभार मानतो. सर, आज मला तुम्ही विषय दिलेला आहे आपल्या सर्वांना, आपल्या प्रेक्षकांना, आपल्या विद्यार्थ्यांना. या ठिकाणी मी पण विद्यार्थी आहे, विद्यार्थीच असा असेल मी तुमचा, जरी वयाने जरी मोठा असेल तरी. विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी हा सदैव जीवनभर विद्यार्थी असतो, किती शिकलं तरी कमी असते प्रत्येकासाठी. आज मला विषय तुम्ही दिलेला होता, पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रेस फोटोग्राफी हा विषय खूप महत्वाचा आहे सर. मागच्या आज मला 8 वर्षानंतर फोटोग्राफी या विषयावर बोलण्यासाठी पहिल्यांदा संधी तुमच्या माध्यमातून मिळाली आणि आज बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण का 8 महिन्याचा कालावधी का माझा गेला त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. 8 वर्ष 8 वर्षापूर्वी मी फोटोग्राफी हा व्यवसाय करत होतो, व्हिडिओग्राफी करत होतो आणि नांदेड सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी माझे एक मित्र आहेत रामकृष्ण सुर्वे, RR मूवीज मराठवाड्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे ते. त्याच्यानंतर नांदेडला साई कलर लॅब होती, साई कलर लॅबचे माझे मित्र ओनर आहेत ते धनंजय कन्नलवार आणि नंदू प्लॅनेट्स म्हणून एक फोटोग्राफीचा त्यांचा स्टुडिओ आहे, खूप प्रसिद्ध आहे नांदेडमध्ये नंदू प्लॅनेट्स म्हणून. ब्रह्मानंद पिन्नोजी आणि मी स्वतः आम्ही 4 जणांनी नंदीग्राम फोटोग्राफर्ससाठी एक ग्रुप तयार केला होता. या ग्रुपशी मराठवाड्यातले खूप लोक जोडले गेलेले होते सर आणि या माध्यमातून नांदेडच्या फोटोग्राफी क्षेत्रातल्या लोकांना विविध प्रकारचं जे काय आज लेटेस्ट म्हणता येईल आपल्याला जे नॉलेज लागते फोटोग्राफी लोकांना त्या नॉलेजच्या विषयावर. कारण कसं आहे, मुंबई पुणे आणि नागपूर अशी जे मेट्रो सिटी सोडलं सर तर ग्रामीण भागातल्या फोटोग्राफर्स लोकांना अत्याधुनिक जे काही अवजारे म्हणायला हरकत नाही याच्या बाबतीमध्ये काही माहिती मिळत नसते. कारण लेटेस्ट अपडेट पूर्ण मेट्रो सिटीच्या ह्या क्षेत्रातल्या लोकांना मिळते पण ग्रामीण भागातल्या लोकांना मिळत नाही. तर हे मिळावं हे धोरण होतं, या धोरणाच्या माध्यमातून नंदीग्राम फोटोग्राफर्स ग्रुपचं आम्ही लॉन्चिंग केलेलं होतं. नमस्कार शिंदे सर, लॉन्चिंग केलेलं होतं आणि खूप कार्यक्रम घेतले बजाज रेसिडेन्सीला. आमच्या काळामध्ये मी एक उदाहरण सांगायचं म्हणजे गौतम राजाध्यक्ष हे खूप मोठे नामवंत फोटोग्राफर होऊन गेले इन द फिल्म इंडस्ट्रीज मध्ये. यांचं 3 दिवसाचं लेक्चर आम्ही, माझा आवाज येतोय ना सर्वांना? येतोय. ह्या यांचं आम्ही 3 दिवसाचं नांदेडला लेक्चर ठेवलं होतं बजाज रेसिडेन्सीला. आम्ही फक्त आवाहन केलं होतं सर, आम्हाला अपेक्षित होतं की 150-100 लोक या याला येतील, भाग घेतील. परंतु या लेक्चरसाठी सेमिनार 3 दिवसाचं ऐकण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून सर काही अमरावतीचे पण 1-2 मुलं आलेले होते, माझं नाव आठवत नाही. तर या ठिकाणी 400 ते 450 लोकांनी फीस भरून एंट्री केली होती. तर खूप छान झालं होतं, आम्हाला आनंद वाटला होता की आपण असे लोकांना आणलो. त्याच्यानंतर देसाई यांना पण आणलेलं होतं, देसाई सुभाष देसाई म्हणून नामवंत फोटोग्राफर आहेत फिल्म इंडस्ट्रीज, त्यांचं पण लेक्चर घेतलं होतं. या माध्यमातून आम्हाला प्रेस फोटोग्राफी शिकवण्यासाठी आम्हाला खूप संधी मिळाली. मी मराठवाड्यामध्ये म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये विशेष करून MCED आणि तुमचं ते काय म्हणता येईल ते ह्याच्या माध्यमातून जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून फोटोग्राफी हा विषय शिकवला. त्यांनी आज कोर्स सुद्धा तयार केले. ते आमची प्रेरणा सुरुवात होती, नांदेडला फोटोग्राफीचे क्लासेस आम्ही स्टार्ट केले. त्याच्यानंतर MCED चे एक प्रकाश सूर्यवंशी म्हणून प्रोजेक्ट ऑफिसर होते, यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि म्हणाले की बाब मला अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये फोटोग्राफी शिकवायची आहे MCED च्या माध्यमातून. तर आम्ही होकार दिला सर आणि अपेक्षा कुठलीही नाही ठेवली की बा मराठवाड्यातल्या लोकांना फोटोग्राफी हा विषय शिकवता आला पाहिजे. कारण फोटो आजच्या 20 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये फोटोग्राफीवर पूर्ण आंध्र प्रदेश मधल्या लोकांनी कब्जा केलेला होता. महाराष्ट्रातले लोक खूप कमी होते, म्हणजे महाराष्ट्रातले महाराष्ट्रात व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणात होता की तो व्यवसाय पूर्ण परप्रांतीय लोक घेऊन जायचे. महाराष्ट्रातल्या लोकांना जर शिकायची इच्छा जरी झाली तर फोटोग्राफी हा विषय शिकण्यासाठी एखादा स्टुडिओवाला आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्याची लॅब कधीच दाखवायचा नाही सर. एक दुर्दैव, लॅब मध्ये काय असायचं तुम्हाला माहिती आहे, फोटोग्राफी ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती,
लॅब मध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीसाठी आणि स्टुडिओचा मुख्य धंदा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी. त्यावेळेस पासपोर्ट फोटो खूप चालायचे, म्हणजे स्टुडिओला ह्या फोटोग्राफीचा आत्मा मानायचे त्यावेळेसचे लोक, म्हणजे आत्मा. तर ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीच्या माध्यमातून भरपूर स्टुडिओवाल्यांना पैसा मिळायचा आणि तेच एक माध्यम होतं. पण डिजिटल क्षेत्रानं, डिजिटल माध्यमानं हे पूर्ण फोटोग्राफीचं क्षेत्र खाल्लं असं म्हणायला हरकत नाही. मी माझ्या भाषेमध्ये सांगतो सर, ऍक्च्युअलमध्ये फोटोग्राफी करत असताना खरं तर कोणताही व्यवसाय असो, फोटोग्राफी असो अथवा आपली पत्रकारिता असतो, हे करत असताना आपल्या लोकांनी पुढचे पाऊलं ओळखून, म्हणजे प्रत्येक क्षेत्राचे पाऊलं ओळखून, आपण आपलं वय आणि क्षेत्र चे हे सगळ्या ओळखून पुढचं जे काही आपल्याला नियोजन करायचं आहे ते पुढचे करून ठेवायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस क्षेत्र हरकत नाही, कारण ज्या क्षेत्रामध्ये काही दिवस चलती असते ते क्षेत्र निवडा, जोपर्यंत चलते तोपर्यंत चलतीमध्ये चलवून घ्या आणि पुन्हा तयार राहा पुढच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्यासाठी. मी असं म्हणेल, आणि माझं सुद्धा तसंच झालेलं आहे. मी प्रत्येक क्षेत्र बदलत आलेलं आहे आणि फक्त एकच क्षेत्र असं आहे की माझी पत्रकारिता मी मागच्या 25-26 वर्षापासून मी बदललेली नाही. आज तुमच्या माध्यमातून प्रिंट मीडियापासून डिजिटल मीडियाकडले वळलो आहे आणि प्रयत्न करतोय, वळून जास्त दिवस झालेले नाहीयेत. लवकरच तुमच्या माध्यमातून बरंचसं काही करण्यास संधी मिळणार आहे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून. तर असो, माझ्या ह्या पूर्व काही गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला फोटोग्राफी या विषयावरती आणि आपल्याला कसं वळायला पाहिजे. मी सुरुवातीला मी खर तर आणखी परत मी आभार मानेल, शिंदे सर आलेत, दत्ता सर येणं बाकी आहे, तुम्ही पण आहात. मी तुमच्या तिघांचा सुद्धा खूप आभारी आहे, मला आज बोलण्यासाठी तुम्ही संधी दिली सर. मला आज माझा परिचय पण दिला. फोटोग्राफी विषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे फोटोग्राफी करत असताना आपण मीडिया क्षेत्रामध्ये काम करतो, मीडियामध्ये आपण जे लिखाण करतो सर, लिखाणाच्या बरोबर आपल्या आर्टिकलमध्ये जे फोटो वापरतो आपण, त्या फोटोचं सुद्धा खूप मोठं महत्व आहे सर. जेवढे तुम्ही त्या आर्टिकलला साजेसे फोटो, आर्टिकलला अनुसरून लागणारे फोटो हे तुम्ही वापराल, तेवढं तुमच्या आर्टिकलला एक गेटअप येत असते. आणि ते गेटअप जेवढं तुम्ही फोटोच्या माध्यमातून गेटअप येईल तेवढं खूप वाचकांना सुद्धा ते वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी खूप आनंद वाटतं आणि अट्रॅक्शन वाढते वेगळं. कारण आपलं जे हेडलाईन असते, हेडलाईन आणि मध्ये वापरत आपण वापरणारे फोटो यावरती आपल्या बातमीचं स्वरूप खूप मोठं बदलून जाते आणि एक अट्रॅक्टिव्ह होते म्हणायला हरकत नाही, आकर्षक होते. हे आकर्षण खूप महत्वाचं आहे माझ्या मते तरी. आणि व्हिडिओग्राफी करत असताना आज युट्यूब चॅनल बऱ्याच लोकांनी चालू केलेले आहेत, डिजिटल मीडियाच्या माध्यमात उतरलेत, जे की आज प्रिंट मीडिया झाला. प्रिंट मीडियापासून प्रिंट मीडियाचे सुद्धा मोठमोठाले पेपर हे वेबसाईट काढलेली आहे. उदाहरण सांगायचं म्हणजे तर लोकमतनं सुद्धा ई पेपर चालू केलेला आहे, त्याच्यानंतर सकाळनं पण ई पेपर चालू केलेला आहे. म्हणजे सगळेच जे मोठमोठाले दैनिक आहेत हे ई पेपर चालू करतायत प्रिंट याच्यापासून. कारण ई पेपरच्या माध्यमातून आज आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली लॉकडाऊनच्या माध्यमातून सर. मागे आपला तुम्ही एका लेक्चरमध्ये सांगत असताना तुम्ही सांगितलंय की आज आपल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना ह्या कोरोनानं खूप काही शिकवलंय सर. कोरोनाचे आपण निगेटिव्ह नाही घ्यायला पाहिजे, कोरोनाला पॉझिटिव्ह घ्यावं. धन्यवाद त्या कोरोनाचे. तेवढेच की आपल्याला जगण्यासाठी शिकवलंय कसं जगायला पाहिजे, किती जगायला पाहिजे आणि आपण करत असताना कोणत्या विषयाला किती वेळ द्यायला पाहिजे हे आपल्याला कोरोनानं शिकवलेलं आहे मागच्या 10 महिन्यामध्ये. मला वाटतंय पुढच्या जानेवारी फेब्रुवारी, आज जानेवारी चालू आहे, फेब्रुवारीमध्ये 1 वर्ष कम्प्लीट होते या कोरोनाच्या कहराला. त्यामधून आणखी आपण बाहेर पडलेलो नाही, परंतु निश्चितच आपल्याला ह्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधींना तर भरपूर काही शिकवलंय. आज मला एवढं सांगायचं याच्यामध्ये की आपण प्रिंट मीडियामध्ये काम करत असताना, काही लोक बरेचसे आपल्याकडे प्रिंट मीडियातून इकडे डिजिटल मीडियात आलेले आहेत आपल्या ग्रुपमधले लोक, तर प्रिंट मीडियामध्ये काम करत असताना आज आपण पाहिलंय की लॉकडाऊनच्या काळामध्ये पेपर कुठंच विक्री झाले नाही, बरोबर आहे सर. आणि पेपर विक्री झालेले नसल्यामुळं असं काही झालेलं नाही की आपण जे लिखाण केलंय ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही, अशातला भाग नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून
इतकं काही लोकांपर्यंत पोहोचलं की प्रत्येक ऍक्टिव्हिटी क्षणामध्ये प्रत्येक का कस्तूर जगामध्ये अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून पसरलेली आहे. कारण अँड्रॉइड मोबाईल हा एक प्रत्येक व्यक्तीचा अविभाज्य घटक बनत चाललाय आणि बनलेला आहे मोठ्या प्रमाणात. कारण आज ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापाशी सुद्धा अँड्रॉइड मोबाईल झालेला आहे. कारण अँड्रॉइड मोबाईलमुळं आज कुठलीही ऍक्टिव्हिटी, कुठलीही आपली बातमी हे त्या व्यक्तीपासून क्षणामध्ये पोहोचत आहे. तर मी ह्या वेळी पत्रकार ह्यावेळी आपल्या सगळ्या लोकांना एवढं सांगेन की दुसरा एक विषय होता सकारात्मक फोटोग्राफी आणि सकारात्मक पत्रकारिता ही अत्यंत महत्वाची आहे माझ्या मते. सर आज आपण प्रेस फोटोग्राफीच्या माध्यमातून काय करायला पाहिजे त्याबद्दल मी थोडक्यामध्ये काही टिप्स सांगतो जे की मी माझ्या फोटोग्राफीच्या याच्यामध्ये मी शिकवलेल्या आहेत. जरुरी आहे आपण या माध्यमातून सुद्धा ह्या गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी ही महत्वाची आहे. कारण यूट्यूब चॅनलवाल्यांना व्हिडिओग्राफी आणि वेबसाईटवाल्यांना फोटोग्राफी, कारण वेबसाईटला आपण व्हिडिओग्राफी पण व्हिडिओ पण घेतो व्हिज्युअल आणि फोटो पण घेतो एखाद्या घटनेचे. तर मला एखादं छोटस एक मी जास्त लांब लचक नाही सांगणार, शॉर्ट मध्ये सांगेल. आपण समजा एखादा इन्सिडन्स घडलेला आहे रोडवरती आणि आपल्याला त्याचा बातमी कव्हरेज केल्यानंतर फोटो घ्यायचा आहे, तो एका विशिष्ट प्रकारे घेणं गरजेचं असते. त्या फोटोमध्ये तो परिसर आणि जी घटना आपल्याला दाखवायची आहे ती घटना त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसलेली पाहिजे. ही घटना जर आपल्या फोटोमध्ये स्पष्ट जर दिसली तर त्या बातमीला खूप मोठं वेटेज येऊन जाते. हे करत असताना आज आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईलमध्ये कॅमेरे आलेले आहेत आणि ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल जे वापरत नाहीत, आता जवळपास 80-90% लोक अँड्रॉइड मोबाईलवरतीच आपलं सगळं कव्हरेज करत आहेत. फोटोग्राफी असो व्हिडिओग्राफी असो हे मोबाईलवरती करायला लागलेत, कारण मीडिया क्षेत्रातले लोक आणि जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांच्याकडेच काही कॅमेरे आहेत. कॅमेरे आज इतके पुढं डेव्हलप झालेले आहेत कॅमेरे. तर आपण तुम्ही पाहिलं असेल की ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती पूर्वी आणि ब्लॅक अँड व्हाईट रोल. तर एक त्या फोटोग्राफीच्या माध्यमातून ब्लॅक अँड व्हाईट पासून कलर फोटोग्राफी आली, कलर निगेटिव्ह फिल्म्स आल्या. हे करत करत ह्याला जो जेवढा वेळ लागायचा, पहिलं ब्लॅक अँड व्हाईट फोटो हे कॅमेऱ्यावरती एक्सपोज करून आणायचे, रोल डेव्हलप करायचा आपल्या छोट्या लॅबमध्ये स्टुडिओच्या आणि प्रिंट काढायची, एनलार्जर वरती प्रिंट करायची आणि ती प्रिंट नंतर आपण आपल्या ऑफिसला पोहोचायची आणि ती प्रिंट आपल्या कंपोज व्हायची आपल्या याच्यामध्ये ऑफिसमध्ये जाऊन प्रिंट पेपरच्या आणि ती नंतर फ्लॅश व्हायची. त्याच्यासाठी कधी कधी 2-2 दिवस लागायचे, कधी 1 दिवस, कारण ग्रामीण भागातला घटनेची जी फोटो आहे ते पोहोचायला वेळ लागायचा. आज बातमी त्यावेळेस आपल्या फोनच्या आधारे फोनवरनं लवकर पोहोचायची किंवा फॅक्सवरनं पोहोचायची, पण फोटो लवकर पोहोचायची. नंतर मग कम्प्युटर आले, मेल आले, मेलवरून फोटो लवकर पोहोचायला लागल्या. आज ती सुद्धा हे राहिलेली नाही परिस्थिती. आज कॅमेऱ्यामध्ये काय म्हणता येईल त्याला, वायफाय कनेक्ट झालेलं आहे, कॅमेऱ्यामध्ये ब्लूटूथची सुविधा आलेली आहे. आज सोनीचे कॅमेरे असो, निकॉनचे असो, जे कुठल्या कंपनी आलेल्या आहेत, कोडॅक असो, ह्या सगळ्या कंपनीच्या कॅमेऱ्यांमध्ये आता सध्याला ब्लूटूथ आणि वेगवेगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत, जेणेकरून की आता एक्सपोज केल्याबरोबर ताबडतोब फोटो आपल्याला नेटवरती पण घेता येतात, ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच आज आपले डिजिटल मीडियातले लोक हे कॅमेरे जास्त प्रमाणात वापरत नाहीत, पण मेट्रो सिटीमध्ये मोठे चॅनलवाले हे सगळे हे कॅमेरे वापरतात. आज आपल्याला सांगायचं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना कमी भांडवलावरती, म्हणजे मोबाईल आपल्या खिशामध्ये असतो, मोबाईल आपण वापरतो, अँड्रॉइड मोबाईल, त्या माध्यमातूनच आपण हे फोटोग्राफी करू, कारण वेगळा आपण कॅमेरा नाही घेत. त्याच्यामुळे कॅमेऱ्याच्या बाबतीमध्ये जास्त सांगण्याची मला गरज वाटत नाही यावेळी. तर मोबाईलमध्ये जे आपला कॅमेरा असतो, तर मोबाईलला सुद्धा चांगले पिक्सल असलेला, त्याच्यानंतर कॅमेऱ्याची क्वालिटी डेप्थ आपल्या फोटोला चांगली मिळाली पाहिजे, हा कॅमेरा आपल्या मोबाईलमध्ये त्या अँड्रॉइड मोबाईलला असला पाहिजे.
त्याच्यानंतर त्या मोबाईलवरून आपण फोटो शूट करताना सगळ्यात महत्वाचं सर आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपली एकाग्रता. आपण ज्या ठिकाणी बी एखादी जर इमेज घ्यायचा असेल, एखादा विषय असेल, समजा एखादा दंगल घडली रस्त्यावरती, दगडफेक झाली आणि आपल्याला दगडफेकीचा फोटो घ्यायचा आहे, तर दगडफेकीचा फोटो घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला रोडवरच्या दगडफेकीच्या मध्ये जाऊन फोटो घेता येणार नाही. आणि दगडफेकीसाठी जर मध्ये जर जाऊन आपण फोटो घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच समोरच्याचा दगड आपल्या मोबाईलवर लागेल आणि फोटो तर सोडा आपला मोबाईल पण नुकसान होऊन जाईल. तर असं करू नका मुळीच. ज्या ठिकाणी अशा ठिकाणी सेफ राहावं आपल्या माध्यम प्रतिनिधींनी की त्या ठिकाणाहून आपल्याला आपली इमेज घेता आली पाहिजे, आपला जो विषय आपल्याला टिपायचा आहे तो टिपता आला पाहिजे, आपला अँगल, आपला मोबाईल. आणि काही काही लोक काय करतात फोटो काढत असताना, आपल्या लोकांना फोटोग्राफीचं ते थोडस ज्ञान नाही म्हणायला हरकत नाही, फोटोग्राफीचं संपूर्ण ज्ञान आवश्यक असते. जर ते आवश्यक असेल तर खूप चांगले फोटोग्राफी मिळू शकते, त्या फोटोला व्ह्यूअर्स मिळू शकतात, खूप चांगला प्रसिद्धी मिळू शकते. आणि तो फोटो आपण घेण्यासाठी आपली जी एकाग्रता आहे, आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, आपलं जे लक्ष, ते लक्ष आपण त्या विषयावर करून त्या पद्धतीनं त्या अँगलमध्ये फोटो घ्यायला. आता बऱ्याच ठिकाणी काही सर फोटो पाहायला मिळतात आपल्याला, एकच फोटो एकाच अँगल मधला सगळ्या पेपरने छापलेला असतो, सगळ्या मीडियातल्या आपल्या डिजिटल मीडियाच्या लोकांनी सुद्धा त्याच्याकडून कॉपी करून घेतलेला असते, दुसऱ्या कोण त्याला मागून घेतलेला, तेच फोटो तोच व्हिडिओ सगळेजण फ्लॅश करतात. मला काय म्हणायचं आहे, मीडियामध्ये आपण काम करत असताना जरा ज्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल नाही, ज्या ठिकाणी आपण अवेलेबल करू शकलो नाही तिथं हरकत नाही आपण कॉपी करून वापरायला कोणाचं, म्हणजे कॉपी म्हणजे मागून घेऊन, कॉपी म्हणजे असं कालच विषय झाला की कॉपी करायला नाही पाहिजे, कॉपी चांगली नसते मीडियातल्या लोकांसाठी, कारण आपण लोकांना सांगतो आणि आपणच जर कॉपी करत असाल तर ते उचित वाटणार नाही, कॉपी नाही करायला पाहिजे. पण जर आपल्याला एखादी घटना असेल आणि आपल्याकडे जर व्हिडिओ तिथल्या घटनेचा नसेल किंवा एखादा फोटो नसेल, निश्चित आपण मागून घेऊन करायला हरकत नाही. पण आपल्या प्रतिनिधी जर त्या ठिकाणी उपस्थित असेल तर तो प्रतिनिधी ज्या अँगलमध्ये एक्सपोज करेल, फोटो असो व्हिडिओ असो, तो फोटो किंवा तो व्हिडिओ आपण निश्चित तोच वापरायला पाहिजे, भले मग तो कसा पण असते का असेना, कारण त्याच्यामध्ये वेगळा अँगल मिळतो पाहायला, प्रेक्षकांना आपल्या वाचकांना वेगवेगळ्या पद्धतीचं ते मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे सर, ह्या कॅमेरामध्ये आपण ज्यावेळेस आपण फोटो एक्सपोज करतो त्यामध्ये वेगवेगळे अँगल असतात, कॅमेरा व्ह्यू पॉइंट, कॅमेरा डिस्टन्स, कॅमेरा मुवमेंट, ह्या सगळ्या गोष्टीची आपण लक्षपूर्वक काही गोष्टी ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरेच लोक आहेत फोटो काढतात पण फोटोकडे आपण कुठल्या अँगल मध्ये काढायलो, कॅमेराचा आपल्या मोबाईल कॅमेराचा व्ह्यू पॉइंट काय आहे, डिस्टन्स किती आपण ठेवून कुठला फोटो एक्सपोज करायलोत, कुठली इमेज एक्सपोज करायलोत, कुठला विषय एक्सपोज करायलोत, हे त्याचं भान नसते. पण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सर मला वाटते फोटोग्राफी करत असताना, प्रेस फोटोग्राफीमध्ये. कारण एखादी इमेज टिपायची असेल तर आपलं लक्ष, जो मी आगळी पूर्वी म्हटलं की एक विषय आहे त्या विषयाला आपल्याला टिपायचं पण वेगवेगळ्या अँगल मधून, कारण काही लोक एकाच अँगल मधून टिपलेले असतात. आपण आपल्या स्वतःचं पोर्टल आहे, मला वाटते आता आज एक माझं समजा एक नंदीग्राम न्यूज चॅनल आहे आणि मी एखाद्या घटनेच्या ठिकाणी उपस्थित आहे, मी असं ठरवायला पाहिजे की माझ्या वेबसाईटला जे काही 3-4 फोटो मी ह्या घटनेचे वापरणार आहे तर ते फोटो मला 3-4 वेगवेगळ्या अँगल मध्ये असायला पाहिजे, कारण वेगवेगळ्या अँगल मधून जर असतील तर लोकांना ते फोटो पाहण्यामध्ये रस असेल, माझा आर्टिकल वाचण्यात रस असेल, नाहीतर तेच फोटो दुसरीकडे पण वापरले असतील आणि माझ्याकडे पण तेच फोटो जर असतील तर लोक पाहणार नाहीत, तेवढं त्यांना इंटरेस्ट येणार नाही माझ्या वेबसाईटमध्ये, हे एवढं या ठिकाणी सांगता येईल. दुसरी गोष्ट सर, काही फोटो आपण ग्रुप फोटो पण वापरतो बातमीमध्ये, एखाद्याचा सत्कार करताना ग्रुप फोटो असतो, एक कार्यकर्ते असतात 10-20 कार्यकर्ते आणि ज्याचा सत्कार करायलो त्याला सेंटर पॉइंट मध्ये उभं करतो आणि जो करणार आहे तो पण सेंटर पॉइंट मध्ये असतो आणि आजूबाजूला त्याचे कार्यकर्ते चाहते असतात आणि तो आपण ग्रुप फोटो घेतो. तर ग्रुप फोटो घेत असताना त्या ग्रुप फोटो मध्ये त्यांचे चेहरे कसे दिसतील यावरती आपण फार महत्वाचं लक्ष देणं, त्या चेहरे प्रत्येकाचे चेहरे ओळखता आले पाहिजे,
कारण फोटो म्हटल्याच्या नंतर त्याच्यात काय घटना आहे, काय विषय आहे, हा फोटोमध्ये दिसला पाहिजे. आणि जर तुम्ही दुरून घेत असाल आणि त्या फोटोमध्ये चेहरे स्पष्ट दिसत नसतील आणि तो विषय काय, कोण कोणाचा सत्कार करतोय, कोण कोणाबद्दल काय त्या फोटोमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, हे जर त्याच्यामध्ये जर दिसत नसेल किंवा त्या फोटोला वाचता येत नसेल, तर तो फोटो त्या आर्टिकलमध्ये वापरण्यात मजा येणार नाही. हे एक मला थोडस या ठिकाणी आवर्जून माझ्या बांधवांना सांगावं वाटते. दुसरी गोष्ट याच्यामध्ये कसं असते, ग्रुप फोटो आहे, त्याच्यानंतर क्लोजअप फोटो, आपण क्लोजअप पण फोटो वापरतो आपल्या आर्टिकलमध्ये, त्याच्यानंतर काही प्रोग्रामचे फोटो प्रोग्रामला अनुसरून वापरतो. त्याच्यामध्ये फोटोग्राफीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर टू शॉट कंपोजिशन, त्याच्यानंतर सकारात्मक फोटो काढणे, संवादात्मक फोटो, आता एकमेकाशी संवाद चालू आहे, समोरासमोर बसलेले आहेत आणि त्यांचा संवाद चालू असताना त्यांचं संवादामध्ये ते किती रमलेले आहेत एकमेकांकडे पाहून, तर ते तो संवादाचा फोटो आपल्याला कसा एक्सपोज करता येईल, तर तो संवाद त्यांचा चालू आहे, संवादात्मक फोटो तो आपण काढलाय असं त्या फोटोमधून पाहणाऱ्याला वाटलं पाहिजे. नाही तर बरेचसे काय होते, संवाद चालू असतो आणि संवाद करणारे लोक एकीकडे पाहिलेले असतात आणि फोटो तशा पद्धतीचे आपले फोटोग्राफर्स काढतात आणि तोच फोटो छापतात, पण त्या फोटोमध्ये संवादात्मक फोटो आहे हे लक्षात येत नाही सर. तर आवर्जून मला हे सांगा वाटेल की कारण आपण कुणाच्या मुलाखती घेण्यासाठी जातो, कुठले एकमेकाशी काही गोष्टी, आता समजा भांडण सुद्धा एक संवाद आहे, समजा हरकत नाही, कारण एकमेकाला भांडणं करायला होत, हातवारे करून पुढच्या व्यक्तीला बोलतो, तो व्यक्ती त्याला बोलतोय, तो संवादात्मक तो आहे. किंवा एखादा दगडफेक चालू आहे, एखाद्यानं दगड उचलला आणि तो फोटो असा दगड फेकतानाचा आहे, पण तो नुसता दगड फेकतानाचा एका व्यक्तीचा फोटो नको, तर पुढं लोक ज्यांच्यावर दगड फेक व्हायली आणि जो फेकतोय त्याचा सुद्धा जर त्या पद्धतीचा जर फोटो जर आला तर तो फोटो सुद्धा लोकांना पाहण्यात रस येईल. नुसतं फेकणाऱ्याचा फोटो नकोय, हे पण खूप ठिकाणी घडते. दुसरी गोष्ट सर, हा संवादात्मक फोटोचं झालं. त्याच्यानंतर आपण काढलेले फोटो किती प्रकारात कंपोज कराय, एखाद्या वेळेस काय होते की एखादी घटना घडलेली असते आणि त्या घटनेचा ज्यावेळेस आपण फोटो घेतो त्याच्यामध्ये अवांतर काही गोष्टी दिसतात, कारण गडबड असते, साहजिक आहे. अगोदर मी म्हटलं की आपली लक्ष केंद्रित असायला पाहिजे त्या घटनेवरती, पण एखाद्या वेळेस होत नाही. कारण एक मागचाच एक अनुभव माझा सांगतो, ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटलं होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या नांदेड जिल्ह्यातला आमदुरा गोदावरी नदीवरचा आंदोलन हे अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेलं होतं, आणि त्या आंदोलनाचा फोटो काढण्यासाठी मी एका पडक्या बिल्डिंग वरते होतो आणि खाले कार्यकर्त्यांनी पोलिसांवरती दगडफेक चालू केली, पोलिसांच्या व्हॅन फोडल्या, त्यावेळेसचे ते फोटो मला एक्सपोज करायचे होते आणि व्हिडिओ घ्यायचे होते आणि माझ्याकडे मोबाईल होता, कॅमेरा नव्हता. ते करत असताना ज्यावेळेस मी घेतलं त्यावेळेस मला काही गोष्टी खरंच त्यावेळेस कळल्या, मला यापूर्वी आज जे मी सांगतो ते मला त्या दिवशी कळल्या की खरंच या पद्धतीचे अँगलचे फोटो छापता आले तर खूप मजा येईल. तर अख्ख्या मी सांगतो ना ती व्हिडिओग्राफी एबीपी माझानं सुद्धा माझ्याकडले हा इथला व्हिडिओ घेतला होता आणि त्यांनी तो व्हिडिओ लावला, कारण मी कारण सगळे संपर्कात आहेत नांदेडचे माझे मित्र माध्यम क्षेत्रातले, त्यांना मी दिला होता त्यांनी मागितल्यानंतर. असे काही फोटो व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर आपल्या कॅमेऱ्याची मुवमेंट, आपण जो कॅमेरा वापरतो किंवा मोबाईल वापरतो त्याची मुवमेंट खूप महत्वाची आहे सर. कारण आपण मुवमेंट आणि अँगल चित्रीकरण आणि हे करत असताना, आणि दुसरी गोष्ट कशी आहे, एक आता थोडक्यामध्ये सांगायचं हे सांगितलं मी, एखाद्या ठिकाणी जर घटना घडली तर त्या ठिकाणचे फोटो आपण कसे घ्यायला पाहिजे ह्या पद्धतीचं, आणि यापूर्वी एक सांगितलं की आपल्याला दगड बसेल, आणि तशी घटना माझ्यासोबत सुद्धा त्याच आंदोलनाच्या ह्याच्यात घडलेली होती. कारण झालं कसं, एकीकडून आंदोलन करते पोलिसांवरती दगडफेक करायलेत आणि एक पोलीसवाल्यांनी सुद्धा आंदोलकांवरती दगडफेक करावी का, अशी घटना घडली नांदेडमध्ये. त्यावेळेस मी मला वरून त्या पोलिसांचं फोटो व्हिडिओ शूट करता येत नव्हतं, मी पळत खाली उतरलो पायऱ्याच्या आणि त्या पोलिसांचा व्हिडिओ शूट करत होतो. त्यावेळेस समोरून पाठीमागच्या एका पोलिसवाल्यानं माझ्याच पाठीत दगड फेकून मारला, इटकर फेकून मारली, आणि ती इटकर फेकून मारलेला जो मार लागलेला होता माझ्या पाठीमध्ये 3 महिने गेला नाही सर.
अशा घटना जे घडतात, पण खरं तर आपल्या पत्रकारांनी आपला जीव जोखीमेमध्ये टाकून त्या ठिकाणी अशा आंदोलनामध्ये नाही जायला पाहिजे, हे माझा अनुभव शेअर करतो. मी गेलो होतो म्हणून कदाच काय एवढं एवढं बी नाही टाकायचं जोखीम मध्ये की आपण आपल्या पाठीमागे काय आहे हे विसरून जायला नाही पाहिजे. कारण आपल्याला सुद्धा लोक भरपूर काही प्रमाणात आपल्यावर डिपेंड असतात, त्याचं सुद्धा आपण भान ठेवायला पाहिजे, जेणेकरून की आपल्या शारीरिक हानी होता कामा नये आपण हे काम करत असताना. दुसरी गोष्ट सर, मी लगेच येतो सर, थोड्या वेळामध्ये तुम्ही याविषयी चर्चा करा, मी लगेच येतो. धन्यवाद मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती सरांनी दिलेली आहे. मी पण काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी बघतो की व्हिडिओ जेव्हा आपण फोटो घेत असतो तेव्हा बऱ्याच वेळा प्रकाश व्यवस्था जी आहे तर ती प्रकाश व्यवस्था व्यवस्थित नसते, किंवा आपण लाईटचा योग्य वापर जो आहे तो त्या फोटोमध्ये होत नाही. कुणीकडून चुकीच्या अँगलद्वारे फोटो काढला जातो आणि ते सुद्धा एक मला वाटतं गडबड होतं त्या ठिकाणी पण. तर थोडा फोटो जो आहे तो प्रकाश त्या ठिकाणी चांगला असला पाहिजे. माझा आवाज येतोय ना सर्वांना? आवाज येतोय? ओके धन्यवाद. तर त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की फोटो काढत असताना अँगल, जसं त्यांनी सांगितलं तो अँगल पण फार महत्वाचा आहे. एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण काय करतो, बरेच जण आता मोबाईलमध्ये फोटो काढतात आणि मोबाईलमध्ये काय असतं की आपल्याकडे रिनेम जो असतो, फोटोला नाव काय द्यायचं असं त्या ठिकाणी एक ऑप्शन असते, मग बरेच जण काहीतरी नावं त्याला देत राहतात. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वांनी याला नंबरिंग केलं पाहिजे फोटोला, नंबर जे आहेत. आणि आपल्या फोटो समजा तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये फोटो काढायला गेले आणि कार्यक्रमामध्ये फोटो काढायला गेले, समजा एखादा तुमच्या गावामध्ये प्रोग्राम आहे त्या ठिकाणी फोटो काढायला गेल्यानंतर काय होतं की आपण फोटो धडधड धडधड काढत राहतो आणि नंतर आपल्याला नेमके फोटो सापडत नाहीत की ते कोणते आहे. तर आपण जर नंबरिंग केली त्याची किंवा 35 पासून तर 38 म्हणजे 59 पर्यंतचे फोटो या कार्यक्रमाचे आहे आणि तेवढं नोट डाऊन केलं तर आपल्याला भविष्यामध्ये बराच जो त्रास आहे या पद्धतीचा आपला वाचू शकतो. नंबरिंग केल्यामुळे आपल्याला चटकन ते फोटो मिळू शकतात, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, फोटोवर ऑटो म्हणजे तुम्ही एक लेअर टाकू शकता, प्रेस फोटो म्हणून जर तुम्ही लेअर टाकली फोटोमध्ये ज्याला आपण वॉटरमार्क म्हणतो, तर प्रेस फोटो जर अशी लेअर टाकली तर एक चांगला आणखीन त्याला इम्पॅक्ट येतो. प्रेस फोटोची लेअर टाकल्यानंतर समोर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक टाकू शकता, म्हणजे साधा फोटो लावणं आणि प्रेस फोटो असं लावून आपला नंबर टाकणं ह्या दोन गोष्टी तुमच्या पोर्टलच्या बातमीचं महत्व एकदमच वाढवून देतात प्रेस फोटो असं टाकल्यानंतर. हे पण एक महत्वाची टिप्स आहे त्याच्यामध्ये. एक तुम्हाला किस्सा सांगतो, सर्वात महत्वाचं म्हणजे जे प्रेस फोटोग्राफर आहे याचा एक किस्सा सांगतो मी, की प्रेस फोटोग्राफर हा म्हणजे वार्ता म्हणजे जो कोणी बातमी घेणारा असतो ना त्याच्यापेक्षाही चतुर पाहिजे, तुमचं लक्ष असं चौफेर असलं पाहिजे. तर किस्सा असा आहे की एका जिल्ह्यामध्ये एका मोठ्या नेत्याचा वाढदिवस होता, म्हणजे खूप मोठा नेता होता आणि त्याचा वाढदिवस होता. तर त्या नेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं असं ठरलं की जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्याला काय करायचं, फळवाटप करायचं आहे. तर फळवाटप करायचं ऍक्च्युअल काय झालं की त्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेत्यांना एका हाय प्रोफाईल म्हणजे चांगल्या VIP वार्डमध्ये करायचं होतं, कारण त्या नेत्यांना म्हटलं की बा इकडे घाणबीन असते, जनरल वार्डमध्ये काही म्हणजे व्यवस्थित नसते सर्व काही आणि मला वाढदिवसाचे फोटो घ्यायचे. म्हणून त्यांनी एक वार्ड निवडला ज्या वार्डमध्ये पेशंट नाही. आता काय झालं की प्रेस फोटोग्राफर किती हुशार असतो बघा, त्या नेत्या त्या वार्डमध्ये गेल्यानंतर आता पेशंट कोणी व्हायचं, मग हे उत्साही कार्यकर्ता जो होता तो उत्साही कार्यकर्त्याने काय केलं, स्वतः बेडवर लेटला तो आणि मग सर्व नेत्या बित्यांनी त्याला ते काही केळ ऍपल वगैरे जे काय द्यायचे ते फळं दिले. आता प्रेस फोटोग्राफरनी सर्वांनी तो फोटो घेतला आणि बाहेर आल्यानंतर, बाहेर जेव्हा आले ते, तेव्हा नेमकं काय झालं की त्यांनी बॅनर लावला त्यांचा, म्हणजे बॅनर जो होता काय त्यांनी बॅनर आणला होता घरून बनवून, तर त्या बॅनर जो पकडायचा होता त्या ठिकाणी पण नेमकं काय झालं की जो रुग्ण म्हणून आतमध्ये झोपला होता का नाही त्यानंच तो बॅनर एका साईडने पकडला आणि तो बॅनर पकडला तो एक फोटो आला. आता दुसऱ्या दिवशी पूर्ण प्रेसमध्ये काय झालं माहितीये का, पूर्ण प्रेसमध्ये ते आतले फोटो आले, सर्व सर्व वर्तमानपत्रात जिकडे तिकडे आतले फोटो आले की बाबा फळवाटप झालं, दादाच्या वाढदिवसाला, काकाच्या वाढदिवसाला, जे कोणी आहे ते. आणि फक्त जो चांगला म्हणजे जो चतुर म्हणजे प्रेस फोटोग्राफर होता त्यांनी म्हणजे हे केलं की बा म्हणजे नुसतं फळवाटपच केलं नाही दादाच्या वाढदिवशी, तर दादाच्या वाढदिवसामध्ये म्हणजे असा अकल्पित चमत्कार घडला की जो रुग्ण म्हणून आतमध्ये झोपला होता तो लगेच यांच्या भेटीनं बरा झाला आणि बाहेर येऊन त्यांना बॅनर पकडला. तर थोडक्यात काय, त्या बातमीला एवढे हिट्स मिळाले आणि ती बातमी म्हणजे खूप हिट झाली परिसरामध्ये त्यांच्या. अशा पद्धतीनं थोडक्यात काय की म्हणजे प्रेस फोटोग्राफर जर थोडासा म्हणजे
नजर दुसरी सर्व ठिकाणी असेल तुमची, तर असे किस्से पण तुम्हाला टिपता येतात बऱ्याच वेळा ह्या गोष्टी ज्या आहेत ना घडतात. त्यामुळं तुम्ही फोटोग्राफी करत असताना केवळ तुम्हाला एखाद्या घटनेचे फोटो काढायचे आहे म्हणून तिकडे जाऊ नका, तर मनाने तिकडे जा की तुम्हाला नेमके असे काही अँगल भेटतात का की जे भेटल्यानंतर तुम्हाला तुमचं म्हणजे बातमी जी आहे तर ती कुठल्या कुठे पोहोचेल. अशी जी घटना आहे इंटरनॅशनल स्तरावरची घटना, तुम्हाला कदाचित माहिती नसेल की फोटोग्राफीसाठी हा जगप्रसिद्ध अवॉर्ड दिले जातात, खूप सारे अवॉर्ड आहेत. आणि एक अवॉर्ड दिला होता जगप्रसिद्ध अवॉर्ड एका फोटोसाठी, त्या फोटोमध्ये काय दाखवलं होतं की दक्षिण आफ्रिकेमध्ये अन्नधान्याचं दुर्भिक्ष कसं आहे, तर याचा तो फोटो होता. इकडे माझ्याकडे दोन मिनिट. तर अशा पद्धतीचा तो फोटो होता की बाबा अमेरिकेमध्ये म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये जे दुर्भिक्ष आहे ते दुर्भिक्ष अन्नाचं आहे आणि या ठिकाणी म्हणजे लोकांना खायला सुद्धा अन्न नाही. एक मिनिट दत्तराव बोला तुम्ही एकच मिनिट. हो अगदी बरोबर आहे की आजचे जे आपले गेस्ट लेक्चरर आहेत गंगाधर डांगे सर, तर त्यांनी फोटोग्राफी कशी असावी आणि त्यामध्ये आपली प्रेस फोटोग्राफी कशी असावी याविषयी मार्गदर्शन करत आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की एक चित्र खूप काही बोलतं. फोटोमध्ये जर तो फोटो अतिशय योग्य असेल, त्या बातमीस अनुसरून असेल, तर आजच तुम्हाला सांगतो की आजचं एक जिवंत उदाहरण देतो. तुम्ही सर्वजण डिजिटल मीडियामध्ये येणार आहात, तुम्ही सर्वजण आता डिजिटल मीडियामध्ये येत आहे म्हणजे तुम्ही पत्रकारितेमध्ये येत आहात. तुम्ही जर कालपासून म्हणजे काल दुपारपासून एक जर निरीक्षण केलं असेल तर काल सोशल मीडियावरती टीव्ही चॅनलवरती आणि सर्व प्रिंट मीडियामध्ये एक फोटो व्हायरल होतोय बघा. तर तो फोटो कोणता आहे, तर एका ठिकाणी एक उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्याच्या पत्नीनं त्याला खांद्यावर घेतलेला आणि त्याचे दोन मित्र त्या ठिकाणी साईडला धरून चालतात आणि त्याच्या पाठीमागे त्याच्या घरातले किंवा तिथले ग्रामस्थ आहेत. तर मित्रांनो ही खरी फोटोग्राफी आहे, म्हणजे हे जिवंतपणाचं लक्षण आहे की तुम्ही जर पाहिलं तर त्या फोटो आज इतका सोशल मीडियावरती ट्रेंड झालाय, त्याने एक रेकॉर्ड केलेला आहे आणि तो नुसता सोशल मीडियामध्ये नाही, हे नीट लक्षात घ्या, प्रिंट मीडियामध्ये आहे तो, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आहे. मोठमोठ्या मोठमोठ्या दैनिकांनी इंग्रजी दैनिकांनी सुद्धा त्या फोटोची दखल घेतलेली आहे. खूप सुंदर फोटो आहे, दत्तरावांनी अगदी व्यवस्थित निरीक्षण केलेला आहे. तर मित्रांनो त्या आंतरराष्ट्रीय जो कोणता प्रोग्राम होता त्या प्रोग्राम मध्ये काय झालं तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगतो आणि परत डांगे साहेब कनेक्ट झालेले आहे. डांगे साहेब फक्त दोन मिनिटं एक किस्सा सांगतोय. नेमकं काय झालं की त्या ठिकाणी तो फोटो होता की तो म्हणजे गिधाड होतं आणि गिधाडाच्या बाजूला म्हणजे गिधाडाच्या समोर एक लहान मुलगा होता, छोटा बेबी, आणि तो बेबी असा पडलेला होता, मृत नव्हता, तो जिवंत होता थोडा. तर तो फोटोला नंबर वन बक्षीस जेव्हा मिळालं तेव्हा त्या ठिकाणी जो कोणी निवेदक होता त्यांनी विचारलं, सर्वांनी त्याची एवढी स्तुती केली त्या फोटोग्राफरची की खूप सुंदर फोटो आहे आणि एकदम म्हणजे ऑस्करच्या लेव्हलचा फोटोग्राफीचा पुरस्कार त्याला भेटला. आणि मग जेव्हा तिथे विचारलं एका जणांनी की बा तुम्ही जेव्हा गेले होते तर त्या ठिकाणी ते मूल जिवंत होतं का, तर तो फोटोग्राफर म्हणाला हो हो जिवंत होतं. मग काही चुकलं का म्हणे माझं, तर त्यांनी सांगितलं की नाही नाही त्या ठिकाणी एक गिधाड नाही तर त्या ठिकाणी दोन गिधाड होते, म्हणजे एक म्हणजे तो फोटोग्राफर सुद्धा त्यांनी गिधाडाची उपमा दिली. तर थोडक्यात काय की म्हणजे मला हा किस्सा सांगण्याचं कारण एक आहे की आपण संवेदनशीलता जी आहे संवेदनशील पण असलं पाहिजे फोटोग्राफी वगैरे करताना. अगदी भडक दृश्य आहे, कोणाला कोणतरी मारत आहे आणि मग त्या ठिकाणी बघा तुम्ही सोशल मीडियावर बघतो की ऍक्सिडेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये लोक पडलेले आहे आणि लोक त्याचा व्हिडिओ करतात, तर इतकंही असंवेदनशील फोटोग्राफरनी असू नये असं मला सांगायचं आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, परत डांगे साहेब आले. डांगे साहेब चालू करा, तुम्ही माईक ऑन करा सर. सर खरंच तुम्ही जे घटना आता सांगितली ऍक्च्युअलमध्ये म्हणायला हरकत नाही आपण पण गिधाड आहोतच, कारण त्या घटनेला घेण्यासाठी जात असतो. एका दृष्टीनं पॉझिटिव्हली विचार केला तर हरकत नाही, काय म्हणता. तर कसं आहे पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण जो ज्या ठिकाणी फोटोग्राफी करत असतो त्या ठिकाणी फोटोग्राफीला कारण करण्यासाठी, कारण तिथला पुरावा घेणं, काही काही गोष्टी कशा आहेत की आपण आज लिखाण करतो घटनेची पण घटनेचं लिखाण करत असताना आपल्याकडे पुरावा नसतो सर. आणि फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून जो काही आपल्याकडे फोटो असतो शूट केलेला व्हिडिओ असतो तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो आणि ते घेण्यासाठी तर आपल्याला तुटून पडावंच लागणार आहे आणि तुटून पडलं तरच ते मिळणार आहे. चला असं खूप
चांगलं उदाहरण आहे सर आणि सरांनी दिलेलं करेक्ट आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आज युट्यूब चॅनल बऱ्याच लोकांनी चालू केलेत स्टुडिओमध्ये. आता मी थोडं एक याच्या स्टुडिओकडे वळतो कारण युट्यूब चॅनलवाल्यांसाठी स्टुडिओ सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे. हा स्टुडिओ आपला कसा असावा, स्टुडिओमध्ये कुठल्या गोष्टी असायला पाहिजेत, कुठल्या नसायला पाहिजेत, याचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं असते. आणि नियोजन झाल्याशिवाय आपला स्टुडिओ पूर्ण होत नाही, परिपूर्ण होत नाही सर. कारण आपलं भांडवल खूप कमी असते. कारण हे जे टेलिव्हिजन मीडियावाले असतात त्यांचं स्टुडिओ म्हणजे भांडवल खर्च केलेला स्टुडिओ असतो, आणि आपले युट्यूब चॅनलवाल्यांचं स्टुडिओ म्हणजे भांडवल खूप कमी असते. भांडवल कमी भांडवलामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो आणि निश्चित आपल्याला यश मिळते करत असतो त्याच्यामुळं. तर ह्या गोष्टी करत असताना आपल्या स्टुडिओमध्ये की लाईट खूप महत्वाचा असतो. की लाईटमुळे म्हणजे कसं आहे, हे जे की लाईट असते ह्या की लाईटमुळं स्टुडिओमध्ये आजूबाजूच्या लाईटमुळे जो पडणाऱ्या शॅडो असतात तो आपली पिक्चर क्वालिटी खराब करतात. कारण आपली पिक्चर क्वालिटी खूप महत्वाची असते सर स्टुडिओमध्ये. कारण आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो एखादा पिक्चर जर पाहायचा असेल आपल्याला आणि त्याची जर क्वालिटी पिक्चरची जर चांगली नसेल तर आपण यार मजा नाही यार म्हणून पिक्चर बंद करतो किंवा ते चॅनल बंद करतो. असंच युट्यूबच्या बाबतीमध्ये सुद्धा होते. बऱ्याच ठिकाणी बरेचसे व्ह्यूअर्स जे असतात एखाद्या युट्यूबवरती जर पिक्चर क्वालिटी जर चांगली नसेल तर तो पाहण्यास टाळतात सर. तर माझ्या ह्या युट्यूब चॅनल जे चालक आहेत स्टुडिओ ज्यांच्या ज्यांनी चालवतात स्टुडिओमध्ये, ज्यावेळेस स्टुडिओमध्ये एखाद्या वक्त्याची किंवा एखाद्या यशस्वी व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी तुम्ही त्यांना बोलवता आणि त्यांची मुलाखत घेता, तर मुलाखत घेत असताना त्यांचा साऊंड याबरोबरच तुमचा पिक्चर क्वालिटी ही सुद्धा खूप महत्वाची आहे सर. जर पिक्चर क्वालिटी जर चांगली घ्यायची असेल तर आपल्या मोबाईलचा कॅमेरा चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे. आताच मी एक कॉमेंट पाहिली, कुणीतरी कॉमेंट केलेली आहे की मेगा पिक्सलच्या बाबतीमध्ये कॅमेऱ्याच्या. हा निश्चितच मेगा पिक्सल हे कॅमेऱ्याचा आपल्या जास्त असायला पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी कमी मेगा पिक्सल असते. जेवढा आपल्या कॅमेऱ्याचा मेगा पिक्सल जास्त असेल तेवढी आपली पिक्चर क्वालिटी चांगली मिळते. पण नुसतं मेगा पिक्सलही असून चालणार नाही, तर त्या ठिकाणी लाईट, मग तो डेलाईट असो सनलाईट असो अथवा आपण स्टुडिओमध्ये उभारलेला की लाईट असो किंवा हे असो, ऑब्जेक्टची उंची हे सुद्धा महत्वाचं खूप ठरते सर. आपण स्टुडिओमध्ये जो ऑब्जेक्ट आपण वापरतो म्हणजे विषय वापरतो ज्याचे समजा एखाद्याची मुलाखत घेतो तो व्यक्ती म्हणजे ऑब्जेक्ट आपल्यासाठी, तर त्या तो व्यक्ती खुर्चीवरची कितपत बसला पाहिजे आणि आपण कुठं बसून कोण्या लेवलला बसून आपण त्याची मुलाखत घ्यायला पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचं ठरते सर. कारण आपल्या पिक्चर क्वालिटीमध्ये, कारण हे घेत असताना आपल्या कॅमेराचे अँगल खूप महत्वाचे आहेत. जरुरी आहे आपले अँगल कसे असायला पाहिजेत हे पाहणं. जर ह्या गोष्टी जर आपण लक्ष दिलं तर आपला ती मुलाखत, आपली पिक्चर क्वालिटी, आपला साऊंड निश्चितच चांगला होतो आणि पाहणाऱ्यांसुद्धा आनंद एक स्पिरिट येते की पुढं काय आणखी बोलणार, काय बोलणार, म्हणजे याच्यावर फोकस असताना तो आपला व्ह्यूअर्स ते पाहत असतो सर. या याच्यामध्ये हे करत असताना व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या बाबतीमध्ये जेवढं सांगाल तेवढं कमी आहे सर. खरं तर ह्या व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीला सांगायचं म्हणलं तर खूप काही, जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे. मी थोडक्यामध्ये सांगायलो, मी जास्त काही लांब त्याच्यामध्ये डीप मध्ये जायना चाललो. थोडं सांगायचं आणि ह्याच्यामध्ये पूर्व इतिहास मी थोडक्यामध्ये माझ्याकडे आहे. थोडक्यामध्ये मी जो इतिहास आहे त्याच्या बाबतीमध्ये थोडस सांगेन की व्हिडिओग्राफीचा जन्म हा 1923 मध्ये झाला. काही प्रेक्षकांना माहिती नाही सर, बऱ्याच आपण काम करतो आपलाच माहिती नाहीये की हे व्हिडिओग्राफी फोटोग्राफीचा उगम केव्हा झाला, काय नाही, याचे जनक काय होते, कोण कुणी याला पुढे आणलं, ह्या गोष्टी बऱ्याच माहिती नाही आहेत.
तर माझ्या सगळ्या मित्रांना मी सांगेन की ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. व्हिडिओग्राफीचा जन्म हा 1923 मध्ये झाला. तो एका रशियन शास्त्रज्ञाने शोध लावलेला होता. तो रशियन शास्त्र म्हणजे वल्दामीर होता. त्याच्या काय म्हणता येईल त्याला, त्या व्यक्तीने, तो जो शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाने हा शोध प्रकाशाचे रूपांतर जे इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये असतात कॅमेऱ्यामध्ये, त्या पद्धतीनं त्यांना त्याचा वापर करून 1936 मध्ये त्याचाच पाहून एक बीबीसी टीव्हीने पहिल्यांदा टीव्ही प्रेक्षेपण केलं होतं. आपल्याला सर आपण आज चॅनल वगैरे हे पाहतो पण हे बीबीसीनं पहिलं टीव्ही प्रेक्षेपण केलेलं होतं सर त्या गोष्टीचं, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. ह्या बीबीसी टीव्ही सोबत काही गोष्टी काही लोकांसोबत ठरलेल्या होत्या. त्याच्यामध्ये 1939 मध्ये नव्या किंग जॉनच्या आधिपत्याखाली युएसए आणि युएसए मध्ये टीव्ही प्रेक्षेपण सुरू झालेलं होतं. 1967 मध्ये युके मध्ये रंगीत दूरदर्शन आलेला होता. युके मध्ये पहिल्यांदा रंगीत दूरदर्शन केव्हा आला असेल तर 1967 मध्ये आला सर. आणि जवळपास काय म्हणता येईल त्याला, हे जे अम्पेक्स कंपनी होती 1956 मध्ये, अम्पेक्स कंपनी फार जुनी कंपनी आहे, ह्या कंपनीनं प्रोफेशनल व्हिडिओ रेकॉर्डर पहिल्यांदा बाजारात आणलेला होता सर. हा ही गोष्ट सुद्धा माहिती असायला पाहिजे. आणि पहिल्यांदा जो कॅमेरा फॉर्मॅट मिळाला तो 1974 मध्ये जपान मध्ये बीटा फॉर्मॅटचा शोध लागलेला होता. त्याच्यापासून 1976 मध्ये जेव्हीसी कंपनीने व्हीएचएस कॅसेट, पूर्वी कॅसेट होत्या सर व्हिडिओ व्हिडिओसाठी, आज मेमरी आलेली आहे, पहिलं मेमरी कार्ड आलेले आहेत, पूर्वी व्हीएचएस कॅसेट होत्या. ह्या कॅसेट जेव्हीसी कंपनीच्या होत्या, 1976 मध्ये लॉन्चिंग झालेलं होतं याचं. त्याच्यानंतर पुढं थोडक्यात सांगायचं म्हणजे आज प्रत्येक व्यक्तीला खरं तर व्हिडिओग्राफी हा आणि फोटोग्राफी प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलाय म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. कारण प्रत्येक जण आपल्या फोटोग्राफी करायला लागला सर. एक उदाहरण सांगायचं म्हणजे फोटोग्राफीमध्ये एखाद्या व्यक्तीला इतकं आकर्षण असते फोटो आणि व्हिडिओग्राफीचं की आज बाळ जन्मलंय, एक तासाचं आहे, दोन तासाला कसं दिसते, तीन तासाला कसं दिसते, सहा तासाला कसं दिसते, बारा तासाला कसं दिसते, एक 24 तासानंतर कसं दिसते, 48 तासानंतर कसं दिसते, दोन दिवसाला कसं दिसते, पाच दिवसाला कसं दिसते, 15 दिवसाचा बाळ कसं दिसते, एक महिन्याचं बाळ कसं आहे, दोन महिन्याचं असे, असं काही काही लोक इतके उत्साही असतात की ते एक वर्षापर्यंत आपल्या बाळाचे फोटो प्रत्येक मुवमेंटचे त्या त्या ह्याच्यानं एक्सपोज करतात. आणि मला सांगा, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी, मी तर म्हणेल की जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाला चिटकलेली आहे, अविभाज्य घटक झालेला आहे प्रत्येकाचा. कारण जन्म झाला की आपल्या बाळाचे फोटो काढणे, त्याचं नामकरणाचे फोटो काढणे, तो शाळेत जात असेल तर आपण त्याच्या एखाद्या शाळेचा युनिफॉर्म घालून बॅग जर पाठीवरती घेतली असेल तर खूप आनंदानं त्याचा फोटो एक्सपोज करतो आपण. त्याच्यानंतर आपल्या एंगेजमेंट असो, त्याच्यानंतर लग्न समारंभ असो, ते फोटो. सर एवढंच नाही तर शेवटी ज्यावेळेस आपण अस्थीवर चाललोत शेवटी, तर ते सुद्धा मरताना सुद्धा फोटो अस्थीवर नेतानाचे लोकांचे फोटो काढले जात चाललेत. आणि ज्या वेळेस अग्नी दिली जाते त्यावेळेस सुद्धा ते फोटो एक्सपोज करायला लागले. म्हणजे ही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी आपल्या प्रत्येक व्यक्तीचा एक अविभाज्य घटक या पद्धतीने बनलेली आहे. हीच नाही तर आज मला सांगा, घरामध्ये टेलिव्हिजन आहे, त्या माध्यमातून आपण पिक्चर पाहतोय, टीव्हीवरती पिक्चर पाहतोय, घटना घडामोडी पाहतोय, ह्या सगळं माध्यम हे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमुळेच घडलेलं आहे हे आपण पाहायला मिळाले. त्यामुळं प्रिंट मीडियामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण बातमी घेतो त्यावेळेस एखादा फोटो वापरतो घटनेचा, म्हणजे फोटो पाहिजेच. आपण वेबसाईटला बातमी घेतो त्या वेबसाईटमध्ये त्या घटनेचे फोटो वापरतो म्हणून त्या वेबसाईटच्या बातमीला सुद्धा आपल्याला गेटअप येते. एखाद्या युट्यूब चॅनलवर किंवा याच्या प्रसार माध्यमावरती म्हणजे
कुठला पण टीव्ही चॅनल असेल, यांनी एक व्हिडिओ किंवा फोटो वापरतात. नुसतं अँकर एक बसून बातमी जर सांगत असेल तर ते सांगण्यामध्ये आणि त्या बातमीला अनुसरून तो व्हिडिओग्राफी आणि फोटो दाखवल्यानंतर जी प्रेक्षकामध्ये पाहण्याची वेगळी असते, ती म्हणजे आनंद वेगळा असतो आणि उत्सुकता वेगळी असते, हे एक प्रकार झालेला आहे. यामध्ये फोटोग्राफीचं सांगायचं म्हणजे ही फोटोग्राफी आपल्याला 14व्या शतकामध्ये पिनहोल कॅमेराचा शोध लागला होता आणि तो कॅमेरा म्हणजे एका अंधाऱ्या खोलीमध्ये, आपण सर एक सांगतो, एक पूर्वी आपण लहान असताना माहिती नाही कोणकोण पाहिलेले, कारण माझ्या वयाचे चिंदे सर आहेत या ठिकाणी. सर लहानपणी आपण एखाद्या रूम मध्ये दरवाजा लावलेला फटीचा लाकडी दरवाजे असायचे आपले, आणि बाहेरची एखादी व्यक्ती किंवा कुठलं जर काही जात असेल तर त्याची प्रतिमा दरवाजे बंद असल्यानं अंधाऱ्या खोलीमध्ये पाठीमागच्या भिंतीवर उलटी दिसायची. कधी पाहिले सर तुम्ही कोणी? तर ह्या माध्यमात लाईट नाही, लाईट मध्ये दिसणारच नाही सर. लहानपणी हे ह्या गोष्टीपासून ह्या कॅमेराचा शोध लागला, फोटोग्राफीचा शोध लागला. हे फोटोग्राफीच्या बाबतीमध्ये जो इतिहास आहे त्याच्यामध्ये नमूद आहे सर या गोष्टी, म्हणजे फोटोग्राफीचा शोध कसा घेतला गेला, तर व्हिडिओग्राफीचा शोध कसा घेतला. सर आज थोडक्यामध्ये हे कंपोजिशन, मी सुरुवातीला काही विषय बोललो होतो त्या विषयामध्ये कंपोजिशन मध्ये काही काही पॉइंट येतात. एक याच्यामध्ये 5-6 पॉइंट आहेत, ते मी शॉर्ट मध्ये सांगतो, बरेच वेळ झाला. एक्स्ट्रीम क्लोजअप, याच्यामध्ये कंपोजिशन मध्ये वेगवेगळे हे येतात, कॅमेरा डिस्टन्स, कॅमेरा व्ह्यू पॉइंट, कॅमेरा मुव्हमेंट, ह्या गोष्टी आहेत सर. आपण स्पॉट वरती ज्यावेळेस आपण शूटिंग करतो, फोटो घेतो त्यावेळेस, त्याच्यानंतर याला डिस्टन्स कशाला म्हटलं जाते, तर कॅमेरा डिस्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट पासून कॅमेराचे अंतर जे असते त्याला आपण एक शॉट असं म्हणतो. तर त्याचबरोबर कसं आहे याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रीम क्लोजअप, एकदम खूप जवळचा फोटो, एक्स्ट्रीम क्लोजअप म्हणजे हा फेस आहे आपला, माझा जर फेस दिसत असेल हा फेस, हे एक्स्ट्रीम क्लोजअप आला एवढा, हा एक्स्ट्रीम क्लोजअप आला. आणि क्लोजअप ज्यावेळेस आपण आज आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर आता तुम्ही पुढं सर चव्हाण सर तुम्ही बसलेले आहात आणि तुमचा जो ह्या अँगलवरती जो जेवढा फोटो दिसतो तेवढा म्हणजे तो एक क्लोजअप आहे, हे एक उदाहरण त्याचं. आणि मिडियम शॉट म्हणजे आता आपले शिंदे सर थोडस बाजूला बसलेत पण तेवढा नाही, त्यांनी थोडस जर बाजूला गेले तर आजूबाजूचा परिसर आणि वरचा काही स्पेस आणि आजूबाजूचा स्पेस ज्यावेळेस दिसतो त्याला एक्स्ट्रीम शॉट असं आपण म्हणतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये लॉंग शॉट, एकापेक्षा दोनपेक्षा जर अनेक व्यक्ती त्या पिक्चरमध्ये असतील, म्हणजे आपण एखाद्याचा ग्रुप फोटो घेतो, सत्काराचा असो कशाचा असो, किंवा एखाद्या स्टेजवरती ज्यावेळेस आलेले पाहुणे, त्या कार्यक्रमाला येणारे जे पाहुणे असतात ते बसलेले असतात स्टेजवरती आणि त्यांचा पूर्ण स्टेजसह फोटो जे घेतो त्याला एक लॉंग शॉट म्हणतात. लॉंग शॉट आपल्या फोटोग्राफीच्या भाषेमध्ये त्याला लॉंग शॉट म्हटलं जाते. आणि एक्स्ट्रीम लॉंग शॉट हा सुद्धा त्याच्यामध्ये येतो. पण लॉंग शॉट आणि एक्स्ट्रीम लॉंग शॉट काय, लॉंग शॉट तर झाला पण एक्स्ट्रीम लॉंग शॉट याच्यामध्ये काय, फोटोग्राफीमध्ये हा परत एक्स्ट्रीम हा शब्द काय लागला? तर सर याच्यामध्ये एक्स्ट्रीम लॉंग शॉट मध्ये सांगायचं म्हणलं तर आपण एखादा, आता मी एक घटना तुम्हाला सांगितली होती की घटनेचे फोटो कसे काढायचे, एक्स्ट्रीम लॉंग शॉट म्हणजे ती घटना त्याच्यामध्ये आपल्याला त्या फोटोमध्ये दिसली पाहिजे, व्हिडिओमध्ये ती घटना दिसली पाहिजे, त्या पद्धतीनं फोटो काढला म्हणजे त्याला एक्स्ट्रीम लॉंग शॉट म्हणजे एक्स्ट्रीम लॉंग शॉट मध्ये फोटो घेणं किंवा एक्स्ट्रीम लॉंग शॉट मध्ये झुमिंग व्हिडिओग्राफी करणं हे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही सर पाहत असाल स्टुडिओ, फोटो स्टुडिओ असायचे, फोटो स्टुडिओच्या पाठीमागच्या भिंतीवरती एखाद्या गार्डनचे किंवा एखाद्या जंगलाचे मोठाले कार्टेज फोटो कार्ड उभारलेले असायचे आणि ते त्याच्यावरती फोटोग्राफी केली जायची पूर्वी.
आता बॅकग्राऊंड आपण कॅप याच्यावरती फोटोशॉप मध्ये चेंज करतोय, पण पूर्वी बॅकग्राऊंड चेंज करत नव्हते, डायरेक्ट फोटो एक्सपोज करायचे आपण, त्यावेळेस निगेटिव्ह फिल्म होती, रोलचे कॅमेरे होते त्यावेळेस. तर ते जे पोस्टर असतं त्या पोस्टरमध्ये पूर्ण जंगल फोटो असतो किंवा एखाद्या गार्डनचा फोटो असतो, तो म्हणजे एक्स्ट्रीम लॉंग शॉट घेतलेला फोटो येतो. हा हे याच्यासाठी सांगतो मी, माझा सांगण्याचा उद्देश की हा एक्स्ट्रीम क्लोजअप, क्लोजअप, मीडियम शॉट, लॉंग शॉट आणि एक्स्ट्रीम लॉंग शॉट ह्या जे गोष्टीचा मी उल्लेख केला फोटोग्राफीमध्ये व्हिडिओग्राफीमध्ये, कारण हे का केला तर ह्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीचा जर नुसता फोटो वापरायचा असेल तर क्लोजअप फोटो चालतो आपल्या बातमीमध्ये. पासपोर्ट साईजचा जो वापरतो आपण तो म्हणजे क्लोजअप फोटो, तो वापरतो चालतो. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या एक 10 व्यक्तींचा आपण सत्काराचा फोटो, ग्रुप फोटो घेतो, तो लॉंग शॉट मध्ये मोडतो, म्हणजे आपण ग्रुप फोटो म्हणतो पण आपल्याला माहित नसते की या फोटोला आपल्या भाषेमध्ये काय म्हणायला पाहिजे, तर तो लॉंग शॉट मध्ये घेतलेला फोटो असतो. आणि एखाद्या घटनेचं, ती घटना घडलेली दाखवायची आहे, समजा रोडवरती दगडफेक झालेले दगड इटा पडलेले आहेत आणि त्याचा फोटो आपण रोडवरती एखाद्या दगडाचा किंवा एखाद्या इटाचा फोटो घेतोच का? नाही घेत आपण. तर त्या रोडवरती जो दगडाचा थर पडलेला आहे, तो इटाचा थर पडलेला आहे, तर तो फोटो ज्यावेळेस आपण एक्स्ट्रीम लॉंग शॉट मध्ये घेतो, म्हणजे लांब शेवटच्या टोकापर्यंत पडलेले दगड किंवा इटा जे असतील त्या घटनेच्या पडलेल्या, तर ते आपल्याला दिसल्या पाहिजे, त्या एक्स्ट्रीम लॉंग शॉट असा हा फोटो आहे. दुसरी गोष्ट, टू शॉट कंपोजिशन एक हा पण त्याच्यामध्ये आहे. टू शॉट कंपोजिशन मध्ये गंगाधरजी परत एकदा कनेक्ट व्हा, नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे. गंगाधरजी माझा आवाज येतोय शिंदे सर? येतोय येतोय येतोय. धन्यवाद मित्रांनो. ठीक आहे ठीक आहे, गंगाधरजी येईपर्यंत एक जे आहे तर ते तुम्हाला एक गोष्ट, एक या ठिकाणी एक कमेंट आलेली आहे महासत्य न्यूजची की सुदान मध्ये काढलेला फोटो, तर 26 मार्च मला वाटतं 1993 साली हा फोटो न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आला होता. मी डिटेल मध्ये याच्यामुळे गेलो नाही की बराच वेळ आपला त्याच्यामध्ये जातो आणि पाहुण्याला बोलायला वेळ मिळत नाही. तर तो जो फोटो आला होता द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये, सुदान मध्ये, सुदान म्हणजे आता सध्या दक्षिण आफ्रिकेमध्येच आहे ते, साऊथ आफ्रिकेमध्ये, तर त्या सुदान मध्ये तो फोटो काढला होता. आणि या फोटोला पुलित्झर प्राइस, पुलित्झर म्हणजे त्या फोटोग्राफी क्षेत्रामधलं नोबेल ज्याला म्हणतो आपण, तर ते पुलित्झर प्राइस त्याला मिळालं होतं. तर एकंदरीत तो पूर्ण संदर्भ आहे. मात्र काय होतं की तो फोटो खूप गाजलेला होता त्या काळामध्ये. एक परत आलेले आहे गंगाधरजी, त्यांना आपण घेऊया, कनेक्ट करून घेऊया. गंगाधरजी बोला. सॉरी सर, नेटवर्क थोडासा इश्यू आलेला होता. बोला. आपण बोलत होतो सर टू शॉट कंपोजिशन या विषयावरती. टू शॉट कंपोजिशन मध्ये कसं आहे सर, एकापेक्षा दोन व्यक्ती जर एखाद्या कार्यक्रमामध्ये संवाद साधत असतील किंवा एकमेकाशी बोलत असताना एखाद्या विषयावर जर संभाषण करत असतील, तर त्या दोघांचा तो संवाद चालू असलेला फोटो म्हणजे तो टू शॉट कंपोजिशन त्या पद्धतीचा म्हणायला आपण त्याला या फोटोग्राफीच्या भाषेत बोलतो. जसं की समोरासमोर दोन व्यक्ती बसलेत आणि काहीतरी समोर एक पेपर्स ठेवलेला आहे आणि लिखाण करतोय, आणि एक लिखाण करत तो पुढच्या व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि पुढचा व्यक्ती समजून घेतो, तो एक फोटो त्या पद्धतीचा म्हणजे तो टू शॉट कंपोजिशन या पद्धतीचा आपण फोटो ला त्या फ्रेमला म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे कॅमेरा व्ह्यू पॉइंट. ह्या कॅमेरा व्ह्यू पॉइंटचा अर्थ म्हणजे कॅमेरा अँगल्स, कॅमेरा कोणत्या ठिकाणावर आपण ठेवणार, म्हणजे त्याच्यामध्ये कसं येतो की हे व्ह्यू पॉइंट आहे त्याच्यामध्ये कसं आहे, एक हायलाईट, लो लाईट आणि ई लाईट हे कॅमेराचे व्ह्यू पॉइंट आहेत सर. आता बऱ्याच जणांना माहिती आहे, आपण आपल्या हातामध्ये आज आपल्याकडे कॅमेरा आपण हाताळतो पण कॅमेराचे पॉइंट काय असतात माहिती नाही. आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये, अरे इकडून घे फोटो, अरे नाही नाही तिकडून घे, म्हणजे आपण आपल्या उत्साहामध्ये आपण काय त्याला उपमा देतो हे कळत नाही, पण त्याचे ऍक्च्युअलमध्ये जो फोटोग्राफी करतो, व्हिडिओग्राफी करतो, त्याला हे व्ह्यू पॉइंट काय असतात हे खूप जरुरी आहे सर माहिती राहणार. जोपर्यंत तुम्हाला हे व्ह्यू पॉइंट माहित राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या फोटोग्राफी मध्ये कशाला काय म्हणतायत हे माहित होणार नाही. फार गरजेचं सर, असे काही एक शब्द आहे, प्रत्येक शब्द आहे ते माहित राहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये
तुम्हाला काही गोष्टी सांगेन, हायलाईट, लो लाईट आणि ई लाईट या विषयावर सुद्धा थोडक्यामध्ये मी सांगेन. बेसिक लाईट आहे, त्याच्यानंतर फील्ड लाईट आहे, बॅकलाईट पण आहे, आणि बॅकग्राऊंड लाईट, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला खूप महत्वाच्या आहेत व्हिडिओग्राफी हे युट्यूब चॅनलसाठी. आता फोटोग्राफीसाठी कारण आपण काय स्टुडिओमध्ये फोटो एक्सपोज करत नाही, आपण एक्सपोज करतो ते डेलाईट बाहेरचे फोटो शूट करतो, त्याच्यामुळं त्याच्यामुळं आपल्या फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी ह्या लाईटची आवश्यकता पडत नाही, त्याच्यामुळं फक्त माहिती असणं गरजेचं आहे. आणि जे व्हिडिओग्राफी करतात त्यांच्यासाठी मात्र हे लाईटचे जे प्रकार आहेत, म्हणजे प्रकार म्हणण्यापेक्षा आपल्याला जे कोण्या पद्धतीचे आपल्याला क्वालिटी घेण्यासाठी आपल्याला हे स्टुडिओमध्ये लाईट आवश्यक आहे, तर त्याच्यामध्ये बेसिक लाईट, त्याच्यानंतर फिल लाईट, त्याच्यानंतर बॅक लाईट आणि बॅकग्राऊंड लाईट, ह्या चार गोष्टी व्हिडिओ शूट करताना प्रत्येक व्हिडिओग्राफरने फार काळजीपूर्वक याची तयारी करायला पाहिजे. कारण बेसिक लाईट हा किती असायला पाहिजे काय नाही हे खूप महत्वाचं आहे, आणि त्या लाईट पासून आपला कॅमेरा किती अंतरावर असायला पाहिजे याचं सुद्धा आपल्याला फार गरजेचं आहे. की लाईट म्हणजे मुख्य लाईट हा कॅमेरापासून 45° ठेवलेला असतो सर. की लाईट हा कॅमेराच्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर पण ठेवलेला असतो. त्याच्यानंतर साधारणपणे कॅमेरा हा आणि लाईट यांचं जे अंतर असते याच्यातला जे कोण असतो तर याचा 60° कोण बिलकुल असायला पाहिजे, तर आपल्याला लाईट चांगला परफेक्ट मिळतो. आणि जर नसेल तर आपल्याला तो फोटोची डेप्थ क्वालिटी जी असते ती नाही मिळणार सर आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे तो व्हिडिओची, मी व्हिडिओ बद्दल बोलतोय, फोटो च्या ऐवजी व्हिडिओला ह्या पद्धतीनं तुम्हाला वापरायला पाहिजे. हे झाले आपल्याला व्हिडिओग्राफी करत असताना वापरायचे लाईट, आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत सर व्हिडिओग्राफी करणाऱ्यासाठी. कालच एक विषय झाला, आपण काय त्यांचं मॅडमचं नाव, त्यांनी एक यापूर्वी काय नाव त्यांचं मॅडमचं, संगीता मॅडम, तोडमल मॅडम, तोडमल मॅडम, त्यांनी त्या दिवशी मी ऐकलं, मी त्यांनी ह्या विषयावर त्यांनी खूप छान सांगितलं सर. त्यांनी सांगितलं होतं की आपण ज्या वेळेस काय म्हणता येईल त्याला असो मी विसरलो, त्यांचा तर पॉइंट एकदम लक्षात आला होता, विसरला मी, पुढे वळतो मी. याच्यामध्ये दुसरी गोष्ट सर, हे कॅमेराचे हे आणि फोटोग्राफी आपल्याला कशी असायला पाहिजे त्याचे काय नाही हे आपण या ठिकाणी आपण काही गोष्टी थोडक्यामध्ये माहिती करून घेतलं. काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. आपण ज्यावेळेस आपण फील्डवरती काम करण्यासाठी जातो तर आपल्याकडे जर कॅमेरा असेल, आपण आपला मोबाईल म्हणजे आपला कॅमेरा गृहित धरून चलू सर, कारण आहेच, गृहित धरायचा विषयच नाही, कारण तो आपला एक लेखनी सोबत आपला मोबाईल आज महत्वाचा झालाय डिजिटल मीडियाच्या लोकांसाठी. तर सर आपण एखाद्या कार्यक्रमाचा किंवा एखाद्या घटनेचे फोटो शूट करायला जातो त्यावेळेस आपण काही गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते स्थळ कसं असेल याची कल्पना आपण करून घ्यायला पाहिजे. आपण सोबत जात असताना आपली मोबाईलची किंवा कॅमेराची बॅटरी हे किती आहे आणि आपल्याला किती लागणार आहे, त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये स्पेस किती आहे, आपल्या कॅमेऱ्यामध्ये स्पेस किती आहे, हे सुद्धा गोष्ट आपल्याला खूप महत्वाची आहे सर. जर आपण एखाद्या ठिकाणी आपण कव्हरेजसाठी चाललोत आणि आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कॅमेऱ्यामध्ये जर स्पेसच नसेल तर तिथला आपण घटना आपण शूट करू शकणार नाही किंवा फोटो एक्सपोज करू शकणार नाही. म्हणजे निश्चित काय होईल, आपल्याला ज्या अँगलमध्ये फोटो पाहिजे, ज्या अँगलमध्ये शूटिंग घ्यायची आपल्याला, ती आपल्याला घेता येणार नाही, त्याच्यापासून आपण वंचित राहू. आणि बाजूच्या दुसऱ्या एखाद्या आपल्या सहकारी मित्राला आपल्याला नंतर म्हणावं लागेल की मला मिळेल का, याचा फोटो मिळेल का, व्हिडिओ मिळेल का, तो हो म्हणेल, वेळ लावेल, देणार नाही, किंवा दिला तरी आपल्याला पाहिजे तेवढं चांगलं देणार नाही, आणि चांगलं जे त्याच्याकडे असेल ते स्वतः वापरेल. तर ह्या गोष्टी आहेत सर फार महत्वाच्या, त्या आपण कसं वापरायला पाहिजे काय नाही. दुसरी गोष्ट तर काही गोष्टी तुम्ही यापूर्वी सर्वांना सांगितलेल्या आहेत. आपण हे काम करत असताना, या मीडियामध्ये काम करत असताना आपण कसं वागलं पाहिजे. पूर्वी एके दिवशी सर, पहिल्यांदा ज्यावेळेस मी तुमच्याशी बोललो त्या दिवशी मी थोडस भावनाविवश होऊन काही गोष्टी मी पत्रकारांच्या मांडल्या.
आज पत्रकारांची अवस्था काय आहे या विषयावर सुद्धा बोललो सर. तर माझा हा फोटोग्राफीचा विषय तुम्ही मला दिलेला होता. मी आपल्या फोटो मीडियाच्या लोकांना फोटो कुठल्या अँगलमध्ये कसे घ्यायला पाहिजे हे थोडक्यामध्ये सांगितलं. कदाचित एखाद्या वेळेस आणखी जर वेगळं आलं तर एक फोटोसाठी व्हिडिओसाठी वेगवेगळ्या अँगलसाठी असे काही भाग करून मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल विषयावरती काही काही. निश्चितच मी तुमच्याशी सोबत राहून सांगणार आहे या विषयावर. पण आज माझ्या मतानं तरी एवढं आपल्या लोकांसाठी खूप पुरेसं आहे. आणि जरी काही या गोष्टी जरी असेल तर मी आपल्या एमडीएमएचे जे काही सदस्य आहेत त्यांच्यासाठी ग्रुपमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यांना जर कुठली माहिती पाहिजे असली तर निश्चित तुमच्याशी कॉन्टॅक्ट किंवा आपल्या टीमशी कॉन्टॅक्ट करून किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करून या फोटोग्राफी विषयावर आणि व्हिडिओग्राफी विषयावर मी निश्चित पर्सनली पण सांगेन. दुसरी गोष्ट सर, आज आपण व्हिडिओग्राफी विषयी मी सांगितलं, त्याच्यानंतर स्टुडिओतील लाईट कसा असायला पाहिजे, लाईट इफेक्ट कशा असायला पाहिजे आणि आपल्या इमेज आणि अँगल कशा असायला पाहिजे या विषयावर मी तुम्हाला सांगितलं युट्यूब चॅनलच्या लोकांसाठी. दुसरी गोष्ट सर, पत्रकारांनी हे करत असताना काय करायला पाहिजे, आपल्यापाशी सगळ्या गोष्टीचं कशा असल्या पाहिजे. आपण ज्यावेळेस फील्डवर जातो म्हणजे मोबाईल कॅमेराची बॅटरी, मोबाईलची बॅटरी, कॅमेऱ्यातला स्पेस या गोष्टी आणि आपलं सगळं हे आपल्याकडे असायला पाहिजे. याच्या पलीकड थोडस सर मी एक आपल्या लिखाणाच्या बाबतीमध्ये थोडं सांगेन. आज आपण युट्यूब चॅनल किंवा वेबसाईट चालू केल्यात आपल्या लोकांनी, याच्यामध्ये ह्या माध्यमातून आपली पत्रकारिता चालू केलेली आहे डिजिटल मीडियाच्या मध्ये उतरून. तर हे करत असताना तुम्ही निश्चित सांगितले की आपल्याला आपण हे जे ज्यावेळेस मटेरियल देतो त्यावेळेस आपल्याला युट्यूब कडून किंवा याच्याकडून गुगल कडून आपल्याला पाहिजे तेवढं अपेक्षित आपल्याला पैसा मिळत नाही. कारण आणि काही लोक कसं आहे, आपले लोक फार घाई करतात मिळवण्यासाठी, निश्चित हे मिळत नाही. तुम्ही ते ह्या विषयावर वारंवार सांगता. तर हे करण्यासाठी तर आपण काय करायला पाहिजे, आपण सकारात्मक पत्रकारितेकडे सगळ्यात जास्त भर दिला पाहिजे मला तरी वाटते सर. मी माझ्या मतानं सांगतो, कारण का सांगतो तुम्ही काल पण कालच्या ह्याच्यामध्ये सांगितलंय की ग्रामपंचायतच्या बातम्या घेत असताना आपण सकारात्मक आणि लोकांना आवडतील अशा पद्धतीनं कशा घ्याव्या याबद्दल तुम्ही खूप छान सांगितलं सर काल. ते मी ऐकलं तुमचं, मी कारण वेळेवर ऐकलं नाही पण नंतर ऐकलं मी. सर खरंच आवश्यकता आहे प्रत्येक आपल्या प्रतिनिधीला, आपल्या संपादकांना, की आपली पत्रकारिता ही पॉझिटिव्ह कशी करायला पाहिजे. कारण एखादी घटना जर घडली तर त्या घटनेमध्ये निगेटिव्ह ते सोबत पॉझिटिव्ह सुद्धा काही क्षण असतात. जे निगेटिव्ह घडले ते तर मांडाच, पण पॉझिटिव्ह घडलेल्या घटना सुद्धा त्या ठिकाणी मांडणं म्हणजे आपण पारदर्शकता पत्रकारितेमध्ये ठेवलेली हे म्हणायला हरकत नाही जर मांडत असाल तर. आणि दुसरी गोष्ट सर याच्या पुढेही सांगायचं म्हणजे, आपण माझ्या काही तालुक्यात तालुका स्तरावर जे काही वेबसाईट काम करतात, युट्यूब चॅनल चालवतात, त्यांच्यासाठी मी थोडक्यामध्ये सांगेल. कारण मी ग्रामीण भागाशी माझी नाळ जुळलेली आहे, मी ग्रामीण भागातून आहे. तर ग्रामीण भागातले निश्चितच पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा काम करत असताना ग्रामीण भागातला पत्रकारच उपेक्षित राहिलेला आहे. कारण शहराच्या पत्रकारांना जाहिरातीच्या व्यवसायाच्या माध्यमातून जगवता 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 ग्रामीण भागातला पत्रकार हा उपाशी मरणाच्या याच्यावर टेपलेला आहे. आज ग्रामीण भागातला आपल्यासारखा एखादा प्रतिनिधी एक 5,000 रुपयाची जाहिरात कलेक्ट करतो आणि जिल्हा लेवलवरच्या एखाद्या चॅनलला किंवा एखाद्या वर्तमानपत्राला ती जाहिरात देतो, तर ज्या व्यक्तीनं स्वतःच्या बळावर म्हणायला हरकत नाही आपल्या स्वतःच्या संबंधावर पुढच्या व्यक्तीकडून एक 5,000ची जर जाहिरात काढलेली असेल तर त्याच्या वाटेला 15%, 20% याच्या पुढे गेलं तर 25% याच्यावरही पैसे मिळत नाही. कारण मालक चालक जो कोणी असतो त्याच्याकडं ती 5,000ची जाहिरात गेल्यानंतर तो व्यक्ती 4,000 रुपये कमवतो आणि जन खेटे मारून 5,000ची जाहिरात गोळा केलेली असते तो फक्त 1,000 रुपयाचा धनी असतो 25%च्या ह्याच्यानं. सर तो 25% त्याला मिळतात पण किती तुटपुंजे आहेत ते, त्याची जी मेहनत आहे त्या हिशोबानं खूप तुटपुंजे आहेत.
तर माझ्या मित्रांना मी असं सांगेन, आपल्याला तालुका स्तरावर तुम्ही वेबसाईट चालवता, तालुका स्तरावर युट्यूब चॅनल चालवता, तुमच्या तालुक्यामध्ये यशस्वी व्यक्ती भरपूर आहेत, त्यांच्या स्टोऱ्या करा. तुमच्या भागामध्ये शेतकरी आहेत, जे शेतकरी की ऊसाचं पीक, केळीचं पीक, मोसंबी संत्राचं पीक, अंगुराचं पीक, कलिंगडाचं पीक, वेगवेगळे फळ भाजीपाल्या या माध्यमातून खूप मोठं उत्पादन काढतात, त्या उत्पादनाच्या स्टोऱ्या तुम्ही लिहा, स्टोऱ्या करा आणि त्या लोकांना आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून पुढे आणा. निश्चित सर, तो व्यक्ती आपण त्याची प्रसिद्धी जर पॉझिटिव्हली जर केली तर तो स्वतःहून आपल्याला 5 ते 10 हजाराची. दत्तराव, अगदी बरोबर आहे की गेले जवळजवळ 1 तास आजचे जे आपले गेस्ट लेक्चर आहेत गंगाधर डांगे सर यांनी प्रेस फोटोग्राफी, प्रेस व्हिडिओग्राफी कशी असावी त्या संदर्भातले खूप महत्वाचे अनुभव सांगितलेले आहेत. जवळपास मित्रांनो 2000 वर त्यांनी फोटोग्राफरला प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जो आपल्या पुढे जो अनुभव शेअर केलेला आहे आणि त्यांनी आपले जे कॅमेरे आहेत तर त्याची दत्तराव तुमचा आवाज येत नाही मला वाटतं, एकदा लेफ्ट होऊन तुम्ही परत या कारण नेटवर्क मध्ये काहीतरी इश्यू आहे, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. माझा आवाज येतोय सर्वांना? विनायकराव माझा आवाज येतोय? येतोय. हा, एक अत्यंत महत्वाची सूचना देतो मी दोघं कनेक्ट होईपर्यंत, डांगे साहेब आणि दत्तराव कनेक्ट होईपर्यंत अत्यंत महत्वाची सूचना आहे. ती म्हणजे की उद्या आपण आर्यनआयला वर्तमानपत्राची नोंदणी करण्यासाठी काय करायचं, आर्यनआयला उद्या वर्तमानपत्राची नोंदणी करण्यासाठी काय करायचं, आणि त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे सर्व पत्रकारांच्या, तो म्हणजे आर्यनआयला नोंदणी करण्यासाठी अर्ज कसा भरायचा, त्याची काय प्रक्रिया आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 1 जानेवारी पासून ज्या गाईडलाईन बदललेल्या आहे आर्यनआयच्या, त्या सर्व गाईडलाईनवर आपण बोलणार आहोत. उद्याचं लेक्चर अतिशय महत्वाचं आहे, कोणीही चुकू नका. कदाचित उद्याचं 2 तासाचं पण होईल लेक्चर, त्यामुळं तुमचा नेटपॅक, कारण आता बऱ्याच जणांचे मला मेसेज आले की सर आमचा नेटपॅक संपत आहे म्हणून खूप लोकांनी मेसेज केले, तर सॉरी, परंतु विषय फार महत्वाचा होता आणि डांगे साहेबांनी पुरेपूर न्याय दिलेला आहे विषयाला. मला वाटतं की फक्त 60% सब्जेक्ट कव्हर झालेला आहे, आणखीन 40% साठी डांगे साहेबांना आपण परत बोलावूयात एक दिवस. मात्र जो विषय आपल्याला, बघा एक गोष्ट लक्षात घ्या की वेळ जो आहे तो वेळ थोडा लागणारच आहे, आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आज आम्ही जास्त बोललो नाही, कारण का जास्तीत जास्त वेळ आपल्याला डांगे साहेबांना द्यायचा होता आणि त्यामुळे डांगे साहेब परत आपल्याकडे येतीलच याच्याबद्दल खात्री बाळगा. दुसरी गोष्ट, जे हिंदी भाषिक आहे, कारण आज बरेचसे हिंदी भाषिक कनेक्ट झालेले आहे, सो कल आपण चर्चा कर रहे है आर्यनआय रजिस्ट्रार जो है न्यूजपेपर, जहां पे अपन जहां पे टाइटल वेरिफिकेशन होता है, जहां से रजिस्ट्रेशन करते हैं, उसके विषय पर कल पूरा 2 घंटे का लेक्चर रहेगा मेरा कि आर्यनआय कितना जरूरी है. सही में आर्यनआय लेके, आर्यनआय का नंबर लेके तुम वेबसाइट चला सकते हो क्या, उसकी प्रोसीजर क्या है, डीएम के पास से क्या क्या लेना पड़ेगा, और 1 जनवरी से नए साल में, नए साल में आर्यनआय की जो कोई नई पॉलिसी आई है तो उसके बारे में अपन डिटेल कर चर्चा करने वाले हैं. सो जितने भी लोग आज अभी ऑनलाइन हैं, 93 तकरीबन लोग अभी ऑनलाइन हैं और बहुत सारे लोग बैकग्राउंड में भी देखते होंगे, तो सभी को गुजारिश है कि कल का जो वीडियो है कल का मिस मत कीजिए, क्योंकि आर्यनआय पे लगभग इतने 20 से 25 कॉल हर दिन आते हैं, अद्वैत कंसल्टेंसी को आते हैं, और उसमें बहुत सारे क्वेश्चंस इतने जनरल क्वेश्चन रहते हैं, उसके बारे में अपन सलाह देते हैं. तो इस पे एक नया वीडियो, क्योंकि मेरा पुराना वीडियो ऑलरेडी है वकील पत्र पे, लेकिन नए साल में 1 जनवरी से नए पॉलिसीज कुछ लागू की गई है आर्यनआय में, तो वो पॉलिसीज क्या है वो सब पूरा डिटेल यहाँ पे आप बताएंगे, कल बताएंगे हम आपको. कल का जो लेक्चर है वो 2 घंटे का भी हो सकता है, तो आज ही मैं आपको बताऊंगा कि कल के लिए आपका डाटा जो है वो सेव करके रखिए, या फिर रात में जब लेक्चर चालू हो जाएगा तब लगे तो डाटा बाद में रिचार्ज कीजिए, क्योंकि वो वीडियो सिर्फ लाइव रहेगा. आज का भी वीडियो डांगे साहब का सिर्फ लाइव रहेगा, उसके बाद में हम उसको प्राइवेट करेंगे.
क्योंकि इतनी बड़ी कोई महत्वपूर्ण विषय पे कोई आता है गेस्ट, और तो उस दिन तुमने हजर वहां पे क्लास अटेंड करना बहुत जरूरी है, लेकिन बहुत सारे लोग आज नहीं थे, 155 तक ही आंकड़ा गया था, तो उनको सर ने जो बताया है बहुत वो उन्होंने पूरे नोट्स वगैरह लाके बताया है, इतनी सारी मेहनत करके बताया है, तो इसका अगर तुमको कोई ऐसा लगता है कि भाई ये इतना इम्पोर्टेंस नहीं है लाइव क्लास करना, तो ये क्लास भी लाइव नहीं रहेंगे, तो हम इस क्लास को पूरे पूरे अभी लॉक करने जा रहे हैं, अभी जैसे ही क्लास खत्म हो जाएगा तो उसको पूरा प्राइवेट किया जाएगा डांगे सर का क्लास, और डांगे सर फिर से एक बार आएंगे, लेकिन कल का जो क्लास है, फिर से एक बार बता रहा हूं कि कल का जो क्लास है आर्यनआई के ऊपर है, और कल के क्लास में पूरे लोगों ने अटेंड करना चाहिए, और दूसरी बात तुम्हारे परिसर में जितने भी पत्रकार है सभी को बुला लो कल के लेक्चर पे, क्योंकि कल का लेक्चर हर एक पत्रकार के लिए जरूरी है, डिजिटल मीडिया ही नहीं, जो लोग प्रिंट मीडिया में है या फिर जो लोग प्रिंट मीडिया में नया पेपर चालू करना चाहते हैं, वो सभी के लिए कल का क्लास है, तो कल के क्लास में सबको आना है, ये महत्वपूर्ण सूचना। दूसरी एक बात है कि आता मराठी मध्ये सांगतोय, दूसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, एक मिनिट फक्त एकच मिनिट लवकर बोल। यस 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 आय विल कम। तर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, ती अशी महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आज एका दोघांसोबत चर्चा करताना एका जणाने असं म्हटलं की बाबा तुमच्या युट्यूब चॅनलचं व्ह्यूज वाढतात, तुमचे सबस्क्रायबर वाढतात, त्यामुळे तुम्ही कोर्स मोफत देता। मित्रांनो अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला की आम्हाला काही कुठलेही पैसे युट्यूबच्या माध्यमातून जाहिराती जरी दिसत असतील तरी आम्हाला फार जास्त पैसे या काही याच्यामधून मिळत नाही, कारण हे सर्व लाईव्ह सेशन आहे, लाईव्ह सेशन मध्ये एवढे पैसे मिळत नसतात, एक पहिला भाग। दुसरा भाग असा आहे की मिळतही असतील तरी सुद्धा एवढा महत्वाचा कोर्स तुम्हाला आम्ही देतोय, मात्र मी सर्वांना आवाहन करतो की कोणाचंही चॅनल, कोणाचंही युट्यूब चॅनल जर 5,000 सबस्क्रायबर पेक्षा जास्त मोठं असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा, हा जो लाईव्ह क्लास आहे मी त्यांच्या युट्यूबवर सुद्धा शेअर करायला तयार आहे, कोणी पण, म्हणजे एक सर्वांना आवाहन आहे की ज्या कोणाला अडचण असेल, ज्यांना कोणाला असं वाटत असेल की बाबा युट्यूब चॅनलवर चव्हाण सर त्यांच्या युट्यूब चॅनलवर घेतात, तर मी सर्वांसाठी हा व्हिडिओ सर्वांसाठी करायला तयार आहे। कोण तयार आहे तुमच्यापैकी सांगा तुमच्या युट्यूब चॅनलला याला लाईव्ह स्ट्रीम करायला? तुमचं युट्यूब चॅनल जर 5,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर असतील, आणि मला तुम्ही खात्री द्या की कमीत कमी 200 ते 300 लोक तुम्ही लाईव्ह आणणार कार्यक्रमाला, मी सर्वांना ऍक्सेस द्यायला तयार आहे। माझा जो व्हिडिओ आहे क्लासचा, हा क्लासचा व्हिडिओ मी तुमच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा लाईव्ह करायला तयार आहे। या ठिकाणी MDMA वतीनं मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो, जे लोक ऐकत आहेत आणि तुमचे काही परिचित असतील जे MDMA कोर्स बद्दल काही शंका उपस्थित करत असतात, जे काही लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतात, त्या सर्वांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की कोणी पण महाराष्ट्रामधला कोणताही युट्यूब चॅनलवाला जर 300 लोकांना लाईव्ह आणू शकत असेल या कोर्ससाठी, तर माझ्याकडून पूर्णपणे ऍक्सेस मी स्वतः त्यांच्या युट्यूब चॅनलला देईन या कोर्सचे। माझ्या युट्यूब चॅनलला तर हा कोर्स होईलच लाईव्ह, मात्र ज्या लोकांना असे ऍक्सेस हवे त्यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह होईल। मित्रांनो कसं आहे माहितीये का, की आम्हाला लोकांना शिकवायचं आहे, आम्हाला काही याच्या माध्यमातून बाकीच्या गोष्टी करायच्या नाही, त्यामुळे असं कोणी पण जर तयार असेल तर त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा। माझा मोबाईल क्रमांक आहे, माझ्याशी संपर्क नसेल साधायचा, माझ्याशी बोलताना अडचण येत असेल, विनायकराव दत्तराव यांचे नंबर या ठिकाणी आहेत, कोणालाही जर अशा प्रकारे ऍक्सेस हवा असेल तुम्ही डायरेक्ट आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता। त्यामुळे मला असं वाटतं की असं उगच काहीतरी केल्यापेक्षा आता तयारी दाखवा, युट्यूबवर तुमच्या युट्यूबवर पब्लिश करायची तयारी दाखवा। तुमचं एवढं मन मोठं आहे का की अद्वैत चव्हाणला तुमच्या युट्यूब चॅनलवरून तुम्ही लोकांपर्यंत जाऊ द्याल? एवढं जर मन मोठं असेल तर माझ्याशी संपर्क करा, मी नक्कीच तुमच्या युट्यूब चॅनलला कोर्सचा ऍक्सेस देतो। तर हरकत नाही, दत्तराव कम्प्लीट करा, बोला बोला डांगे सर, बोला चालू बोला। शेवटी जाताना माझं संपत असताना एक 4 लाईन मी आपले जे व्ह्युअर्स आहेत, प्रेक्षक आहेत, आपले विद्यार्थी आहेत, आपले सहकारी आहेत, त्यांच्यासाठी पण सांगेल आणि नंतर शेवटी अद्वैत सरांसाठी पण सांगेन। या ठिकाणी मला एक 4 लाईन मिळाल्या, माझ्या नाही आहेत, एक चांगल्या लाईन वाटल्या या ठिकाणी सांगायला। कर्तव्य ही ऐसा आदर्श है, क्या है? कर्तव्य ही ऐसा आदर्श है जो कभी धोखा नहीं दे सकता, और धैर्य ही एक ऐसा कड़वा पौधा है जिस पर फल हमेशा मीठे आते हैं। हे
माझ्या सगळ्या सहकारी बांधवांसाठी, कारण तुम्ही कर्तव्य करत राहा, तुम्हाला फळ बिलकुल निश्चित मिळणार आहे आणि ते पण गोड फळ मिळणार आहे या माध्यमातून, हे सांगेन. आणि सरांसाठी आज मला संधी मिळाली, तर पुरेपूर संधीचा फायदा घेतलाय मी आणि घ्यायलोय. अगर गिलास दूध से भरा हुआ है तो आप उसमें और दूध नहीं डाल सकते. काय म्हणतो सर, अगर गिलास दूध से भरा हुआ है तो आप उसमें और दूध नहीं डाल सकते, लेकिन आप उसमें शक्कर डाले तो शक्कर अपनी जगह बना लेती है. उस गिलास में शक्कर अगर डाले तो वो शक्कर अपनी जगह बना लेती है और अपना होने का एहसास दिलाती है. इस उसी प्रकार अच्छे लोग हर किसी के दिल में अपनी जगह बना लेते हैं. दो चम्मच हंसी, चुटकी भर मुस्कान, बस यही खुराक है सब. और वो सर दे रहे हैं. धन्यवाद धन्यवाद चव्हाण सर, आप दे रहे हैं सबके लिए. धन्यवाद. माझा या ठिकाणी मला संधी दिली, खूप वेळ घेतला मी, काही लोकांना त्रासही दिला, काही लोकांनी सहन केलं, ज्यांनी सहन नाही केलं ते निघून गेले, जे सहन केले ते इथंच आहेत. सर्वांचा आभारी आहे, धन्यवाद. पुन्हा संधी कधी मिळाली तर जरूर मी तुमच्याशी शेअर करायला येईल. थँक्यू. नक्की 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 नक्की. कंटिन्यू करा, कंटिन्यू करा. बोला दत्ता. अगदी बरोबर आहे की जे डांगी सराने गेले 1.5 तास आपल्याला लेक्चर दिलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या दृष्टीनं, आणि प्रत्येक डिजिटल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आपले युट्यूब चॅनल आले असतील, त्या सर्वांच्या दृष्टीनं खूप खूप महत्वाचं होतं. मित्रांनो, वेळ लागला, पण तुम्ही जर तारकाईनं आवडीनं जर ऐकलं असेल ना, हे तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये खूप उपयोगी पडणार आहे. आणि निश्चित सर मी तुम्हाला इथं एक अजून आठवण करून देतो किंवा इथं लास्ट एकाच मिनिटामध्ये सांगतो अगदी, की मगाचे तुम्ही उदाहरण दिलं की वुहान दक्षिण आफ्रिकेमध्ये जे ते गिधडाचं उदाहरण दिलं, तर इथं मला एक प्रकर्षानं इथं असं जाणवतं की ज्या ज्या तुम्ही सर्वांनी म्हणजे आता आपल्याला जिथं पाहतायत त्या सर्वांनी एक अनुभवलेला असेल की ज्या ज्यावेळेला रोडला एखादा ऍक्सिडेंट होतो त्यावेळेला तिथं व्हिडिओ काढण्याची आणि फोटो काढणाऱ्याची संख्या जास्त असते. म्हणजे तिथं तो ऍक्सिडेंट झालेली व्यक्ती असेल किंवा तिथला जो काही अपघातात पीडित असेल, तर त्याला दवाखान्यामध्ये 108 नंबर फोन करून बोलवण्याचं कुणाला भांडणार नाहीये, पण तिथं व्हिडिओग्राफी करून आणि सोशल मीडियावरती फोटो पाठवण्याचं, म्हणजे ते जे तिथं वुहानमध्ये घडत होतं आणि तिथं जे अशा प्रकारचे चित्र आपण बघतो त्यात फारसा काही फरक नाही. पत्रकार म्हणून आपण ज्या ज्या वेळेला असे प्रसंग येतील त्यावेळेला मित्रांनो पहिल्यांदा 108 नंबर ह्या गाडीला फोन करा आणि त्याच्यानंतर तात्काळ तिथं त्या जो कोण अपघातग्रस्त असेल त्याला दवाखाना कसा मिळेल, त्याला कसे उपचार होतील याच्याकडे बघा. आणि दुसरं एक मी तुम्हाला अजून इथं सांगतो की ज्याच्या ज्याच्याकडे आज स्मार्टफोन आहे, बघा ज्याच्या ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो प्रत्येक जण आज फोटोग्राफर आहे आणि आपल्या आपल्या परीने तो बेस्ट फोटोग्राफर आहे. डांगे सरांनी सांगितलं ते बेस्ट फोटोग्राफर असेल किंवा व्हिडिओग्राफी असेल, पण ज्यांच्याकडे आज ह्या जगामध्ये जेवढ्या जणांकडे स्मार्टफोन आहेत ते सगळे आपले त्या ठिकाणी फोटोग्राफर्स आहेत आणि जे ते जे त्याच्या परीने फोटो काढत असतात, शेअर करत असतात. पण मित्रांनो, डिजिटल मीडियामध्ये काम करत असताना, पत्रकार म्हणून काम करत असताना आपल्याला फोटो कसा काढायचा, काय अपेक्षित आहे याचं अतिशय अनमोल मार्गदर्शन आपल्याला इथं गंगाधर डांगे सरांनी सांगितलं. जवळजवळ त्यांनी अगदी बेसिक पासून आताचा जो चालू मीडिया काय असेल किंवा आपल्या युट्यूब चॅनल असेल तर आपल्या स्टुडिओ कसा असावा इथपर्यंत मार्गदर्शन केलं. मी महाराष्ट्र महा डिजिटल मीडिया असोसिएशन MDMA यांच्या सर्व पदाधिकाऱ्याकडून, त्याचबरोबर आपल्या सर्व टेक्निकल टीम कडून, आपल्याकडून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आजचा जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर आपल्याला लुक आपल्या ह्या स्क्रीनचा बदलला दिसतो की चव्हाण सरांनी अतिशय सुंदर ग्राफिकल आज इथे केलेलं आहे की इकडे लाईव्ह चा असेल, इकडे लोगो असेल किंवा खालून एखादी स्क्रोल पट्टी असेल, तर अतिशय सुंदर म्हणजे जेणेकरून आजच्या फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सेशनला साजेल असं टेक्निकल टीमने सुद्धा इथं चांगलं ग्राफिकल नियोजन केलं. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो जे जवळजवळ 1.5 तास आपल्याला सर्वजण पाहतायत, ऐकतायत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. उद्याचा सेशन खूप खूप महत्वाचा आहे की ज्याचा आपल्याला नॉलेज नाही आणि जे आपल्याला गरज आहे आपल्याला त्याची, तर आणि INI च्या ज्या नियमावली 1 जानेवारीपासून नवीन वर्षानिमित्त काही बदललेल्या आहेत तर त्याचं विस्तृत मार्गदर्शन उद्या 1-2 तासामध्ये मिळणार आहे. तर सर्वांनी तो सेशन मिस करू नका. जे जे आपले पत्रकार बांधव असतील किंवा याच्यामध्ये येऊ इच्छितात त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभागी करा. प्राधान्याने आपले जे 400 प्रशिक्षणार्थी आहे तर त्यांची सुद्धा आपल्या तेवढी संख्या इथं तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं किंवा तुमचं कायदेशीर होण्याच्या दृष्टीनं इथं महत्वाची आहे.
परत एकदा आपल्या सर्वांना आभार मानतो आणि चव्हाण सरांना शेवट करायला सांगतो. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद दत्तराव. धन्यवाद. आवाज तुमचा व्यवस्थित थोडा येत नव्हता. मित्रांनो उद्याचा सेशन जो आहे तर मी एक खरोखर म्हणजे मी प्रॅक्टिकली बोलतोय की कुठलंही युट्यूब चॅनल असेल तुमच्या जवळचं ज्याच्यामध्ये 10-15 हजार तुमचे सबस्क्रायबर आहे पत्रकार लोक तर तुमचं स्वागत आहे. आपण उद्याचा जो सेशन आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहे आणि विशेष म्हणजे जे बाजारू प्रवृत्तीचे लोक आहे यांना उद्या खूप मोठा हा जो एक झटका आहे आर्यनआय वर आपण व्हिडिओ करतोय तर बऱ्यापैकी बाजारू लोकांना अडचणी याच्यामध्ये येणार आहेत. मात्र आपण उद्याचा जो सेशन आहे तो उद्या फेसबुकला सुद्धा युट्यूब चॅनलला सुद्धा आणि सर्वत्र पसरवत आहे. ज्या ज्या कोणाला ज्यांच्याही ज्यांच्या युट्यूब चॅनलला या पद्धतीनं तुम्हाला हा कार्यक्रम तुमच्या युट्यूब चॅनलवरनं जर समजा प्रसारित करायचा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. नक्कीच करा. त्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. तुमचा एक वॉच टाईम पण वाढेल ज्यांचा वॉच टाईम कमी आहे त्यांना. आणि त्याच्याही अगोदर मी असं सांगेन की तुम्ही तुमच्या फेसबुकला एक दिवस चालवा आणि मग सांगा की हा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला नंतर उपलब्ध राहील आणि तो व्हिडिओ उपलब्ध जो तुमच्या युट्यूब चॅनलला राहील तर तुमच्या युट्यूब चॅनलची लिंक सुद्धा त्या ठिकाणी टाका. थोडक्यात म्हणजे काय की तुमचा युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्रायबर मिळतील आणि तुमच्या युट्यूब चॅनलला सुद्धा वॉच टाईम मिळेल. तर एकंदरीत असा सर्व कार्यक्रम उद्याचा आहे. उद्या सर्वांनी हजर राहा आणि जास्तीत जास्त पत्रकार मित्रांना हजर करा. मला वाटते आपण आजचा कार्यक्रम इथे थांबूया. विनायकराव गुड नाईट म्हणा एकदा सर्वांना. झालं मग विशेष. ठीक आहे. धन्यवाद. सर्वांचे आभार आणि गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट विनायकराव. हा चालेल.